अरे वा 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 वहिनी, सकाळी सकाळी रांगोळी कसं प्रसन्न वाटलं। पण काय म्हणा वहिनी, तुम्ही आहात म्हणून घराला घरपण आहे। नाही ते चहाची पावडर जरा हो, काले विसरलत वाटतं आणायला। नाही विसरलो नाही, पण ते काल थांबा देते। नका नका, तुम्ही कशाला उठताय? तुम्ही बसा ना, रांगोळी काढा। मला माहिती ना घरातल्या प्रत्येक वस्तू कुठे कुठे ठेवल्या त्या, पण रांगोळी मात्र छान। हा अरे अरे अरे, आता पाय पडला असता छान म्हटल्याबरोबर। अहो शुभप्रभात, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग हो, काय काय नाही, तुम्ही झोपा। अहो तुम्ही झोपता म्हणून तर घराला घर पण येतं, आणि दिवसभर राबल्यावर झोपी हवीच माणसाला। यांचं बरं उशिरापर्यंत झोपायला तरी मिळतं, आम्हाला सकाळ उठल्यापासून उष्ण मागा करत फिरा आपलं। सुंदरा उसन मागत फिरा, काय आपल्याला पावडर पाहिजे ना? या साखर असते, कोणी नाही ना बरं तोंडात। दूधवाला थांबा जरा, दूधवाला आला। तुझा त्रास वाचवला या। गडबड झाली ना, चला। यू भैया जी, दूध चांगला आहे ना? बहुत ही अच्छा। वाह वाह, तू मैं इसलिए दूध में घर पण है। थोड़ा इसमें डालो ना। अरे इसमें डालो ना, लेकिन तुम्हारा दूध चांगला। अरे क्या सा बाबी। हाँ बरं झालं भेटलात। एक पकडा जरा। काय काय बघू यार, बघा उद्घाटनापूर्वी पूल कोसळला, त्या काम मी काय करू? तुम्ही काय करू नका, काय जरा वेळ राहिला असता, मला दक्षिणा मिळाली असती ना। आणखी काय लिहिलंय बाबा? बापरे, एका महिलेवर एका जाड्या टकल्या काळ्या माणसाचा बलात्कार। तुम्ही नाही, आणखी काय आहे बाबा? पिंकू, ए पिंकू बेटा, चला उठा बघू, 7 वाजले। 5 मिनिट थांब ना ग। अग लहान मुलांनी नेहमी लवकर उठावं। चल उठ बघू, मी दूध गरम करते। अच्छा काय बातम्यात नाही, घ्या घ्या बघू। आणि ते आमचं रोज रोज फुकट वाजतात, एक दिवस विकत घ्या ना साहेब। चांगल्या बातम्या छापाल ना, तेव्हा छापाल तेव्हा विकत घेऊ। हा चला निघा आता। बिल्डिंग आहे का ढिगारा, काय कळतच नाही। मम्मी तोंड धुऊन झालं ग। बर दूध पिऊन घे बघू लवकर। चल बस। ये क्या भैया, कितना पातळ है रे दूध। दूध में पानी के पानी में दूध डालता है कुणास ठाऊ। वो तो भैसन को ही पूछना पड़ेगा माजी, ससुरी बहुत ही पानी पीती है। तिला काय विचारायचं, ती पण तुझ्यासारखंच खोटं बोलणार। तेही काही नाही, उद्या बसून दूध घेणं बंदच केलं पाहिजे। ये चाल है या भैंस का तबेला, कैसन कैसन लोग है। पिंकी बंटीला जाऊन उठो जा, त्याची शाळेची वेळ झाली। बरं जिथे जातो ते हे घ्या पावडर घ्या, जगा चहा करा। अहो एक वाटी चहाची पावडर आणायला केवढा वेळ लावला। काय आलं गिण्यात कोणीतरी 10 रुपये पडले होते, आपल्या इकडे बघ इकडे बघ, आपल्या कोणी बघत नाही पटकन उचलले। काय चला आंघोळीचं पाणी काढा। अहो आता हा आळस काढून टाका, या आळसातच सगळं घालवलं तुम्ही। देवाच्या कृपेने आता पळी पंचपत्र उरलंय, ते तरी नीट सांभाळा। अगं चार घरच्या पूजा सांगतो म्हणून निवांत हाताळायला तरी मिळत आहे, आता फिरावं लागलं असतं। केशवा माधवा फार फार उपकार केलेत अगदी, जा आणि चार तांबे उतरून घ्या, लवकर जा। बर बर। ताची नोट सारखं वाटतंय। अरे वा वा, आज नशीब चांगलं दिसतंय, अडकून एक 10 नोट। वा 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 वा। आई मी आलो। अरे वा उठलास वाटत। वा छान वास येतोय पेस्टचा, ब्रशही केलेला दिसते। ये दूध घेणार ना तू? असं काय बोर्नव्हिटा घालू? हा। हे हो बाई, 1 रुपया 2 रुपये पेपरची किंमत असा। सेकंड हँड वस्तूचा फुल चार्ज घेतोस रे मेल्या। सेकंड हँड? मग नेने भाऊजी रोज सकाळी आधी वाजतात आणि मग आमच्याकडे पाठवतात, पाहते ना मी। जाता जाता,
बिल्डिंग है का ढिगार हो। झाला दूध पिऊ? हो। काय? बाबा उठा। उठलो बाबा। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। काल टाइम ऑफ ड्यूटी 7 ना वाजले तरी उठवतात। 7। अरे बाप रे 8:30 बोमला। लक्ष्मी ब्रश आले आले। लक्ष्मी क्या? लक्ष्मी परमेश्वराने माणसाला 32 दात उगाच दिले। हत्ती सारखे 2 दात दिले असते तर तेवढा वेळ वाचला असता नाही का? चला जात बंडी पकड 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 पिंकी थांब 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 पकड ना पिंकी थांब। लक्ष्मी या लक्ष्मी आता काय झालं? तुम्ही पण ना अगदी लक्ष्मी। हां आले आले। लक्ष्मी आले हो। आता काय? काहीतरी खायला दे ना। आधी आंघोळीला जा मग देते। रोज रोज आंघोळ करून एक माणूस विरघळून मेला? बापरे मी आज सेंट लावून जातो बाबा। हा आधी हा टॉवेल घ्या आणि आंघोळ करा। अगं पण रोज रोज आंघोळ करायचा कंटाळा येतो बाबा। बंटी तू आवलेस? बंटी बंटी तू आवलेस? बंटी मी आउट नाही। आई आई बंटी बघ ना ग काय झालं। आई तो आउट असून नट आउट येतो। तुम्ही दोघं आधी भांडू नका सांगून ठेवते। गप्प बस तू कामाच्या घाईत तुमची आणखी भांडण। गप्प बस। हे बघ आमच्या ऑफिस मध्ये आज कुशल कर्मचारी पुरस्काराचा वितरण सोहळा आहे आणि ते बक्षीस मला मिळालंय माहितीये ना। त्या शर्टाला व्यवस्थित इस्त्री कर। चुरगळलेला शर्ट असेल तर माझं बक्षीस काढून घेतील। तुम्हाला शर्ट कडे बघून बक्षीस देणार आहेत की तुमचं काम बघून? हा काय हो किती रुपयाचं बक्षीस मिळणार आहे? 5,000 रुपये। चला पिंकीच्या नावाने फिक्स डिपॉझिट ठेव। उद्या तिच्या शिक्षणाला किंवा लग्नाला उपयोग होईल। काही तरी तुझं। हे बघ मी त्या धारापकरांच्याकडे ऑर्डर दिलेली आहे टीव्ही आणि VCR साठी। हा हे 10,000 रुपये माझ्याकडे आहेत आणि 5,000 म्हणून 15,000। 15,000 हप्ता नेऊन देणार आहे मी त्यांना। अहो पण टीव्ही कशाला? अगं असं काय करतेस? आपल्या कॉलनी मध्ये कोणाला टीव्ही आहे का? कलर टीव्ही केबल आपल्याकडे आला ना की आपली प्रतिष्ठा वाढते ग म्हणून। अहो असल्या प्रतिष्ठेसाठी 15,000 रुपये घालवायचे? हे बघ आम्ही पेशव्यांच्या वंशातली माणसं आहोत। एक वेळ उपाशी राहू पण मान वर करून चालू। हा पण मी काय म्हणते? तू काही म्हणू नकोस। मध्ये मध्ये लुडबुड करू नकोस। करता माणूस सांगतो ना तेच बायकाने ऐकावं। काय बापरे 9:50 झाले आता मी ऑफिसला कसं जाणार? लवकर लवकर मला नाश्ता दे। नाश्ता दे मला लवकर लवकर लवकर। बापरे अगं लवकर नाश्ता दे। हो हो आंटी एक तर उशीर झाला मला। अहो संध्याकाळी येताना भाजी आणार का? आपली भाजीवाली गेली माहेरी बाळणपणाला। तिला दुसरा उद्योगच नाही। तेव्हा बघा तेव्हा बाळणपणाला जाते। हे घ्या 1 किलो कांदे 1/2 किलो बटाटे आणि 1/2 किलो टोमॅटो। काय ही भाजीची पिशवी माझ्या हातात? अगं जग काय म्हणेल? संध्याकाळी जग येणार आहे का स्वयंपाक करायला? घ्या। तसं नाही ग पुरुषाच्या हातात भाजीची पिशवी शोभत नाही। रामाच्या हातात धनुष्य कृष्णाच्या हातात सुदर्शन चक्र आणि त्यांच्या वंशातल्या या लक्ष्मीकांतच्या हातात भाजीची पिशवी। लोक थुकतील तोंडावर। तू 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 नुसतं रामाचं नाव घेऊ नका त्याचा पराक्रम बघा। बघ 10 डोके असलेल्या रावणाला मारणं सोपं असतं पण बिन डोक्याच्या बादशहा हाताखाली काम करणं कठीण असतं। तुला नाही कळणार नोकरी केल्याशिवाय। बापरे उशीर झाला। उडाला उडाला कवितो उडाला समुद्र उलटून। ओ निबाडकर काय निघायचं की नाही ऑफिसला? चला लवकर। लक्ष्मी लक्ष्मी बटन तुटलं बघ ना ग। लवकर मला ऑफिसला जायला उशीर होतोय फटाफट। एक मिनिट लावते लावते। अहो एवढी घाई करता त्यापेक्षा जरा लवकर उठत जा। हे बघ सल्ले देण्यापेक्षा जरा बटनांकडे लक्ष देत जा। अगं लवकर उशीर होतोय। लावते हो जरा धीर धरा। झालं की नाही लवकर? हो हो काय झालं? एवढी वर्ष संसार करतेस साधं शिवता येत नाही तुला मूर्ख।
हे बघ तो टीव्ही वाला येईल त्याच्याकडे टीव्ही बसवून घे संध्याकाळी त्याला मला ऑफिस मध्ये भेटायला सांग कळलं तू उशीर करू नकोस पाण्याला तुला लावतो लाव साहेब लवकर लवकर साहेब गेली 10 वर्ष तुम्ही माझ्याकडे पान खाताय पण एक दिवस खाणार नाही बघा काय बाईच्या कमरेवर घडा आणि पुरुषाच्या तोंडात विड्या असल्याशिवाय मजा नाही काय खरं की नाही वाह वाह साहेब क्या बात है घ्या तुमचे मित्र पण आले कोण अरे नेने आले या 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 साहेब यांना पण शिकवा की तुमची काही व्यस्त करायला नको नको मला आपलं सुपारीचे खांडे मला पूजेला जायचंय फुकट ना काय नेने साहेब तुमचं पान थँक्यू साहेब पैसे पैसे काय आम्ही पेशव्यांच्या वंशातली माणसं महिना अखेर पैसे देतो रिक्षा बघा उजवीकडे बघा म्हणजे डावीकडे मिळेल आता कुठे आता गो रिक्षा कुठे तुम्ही कुठे पता म्हणा ह्याला चौकाजवळ मला बँकेत मोठं फंक्शन आहे चला 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 लवकर मीटर काय बघताय पैसे मीच देणार आहे चला बँकेत मोठं फंक्शन आहे आमचं चला निफाडकर इथेच राहतात का काय काम होत
नाही ते मी त्यांना सांगेन ना, तुम्ही इथे राहतात की नाही सांगा. मग ते पण त्यांनाच विचारा ना. नाही तसं नाही हो, त्यांनी टीव्ही घेतलेला आमच्याकडून, तो आणायचा आहे दुपारी, म्हणून घर बघायला आलोय. अय्या टीव्ही? अय्या टीव्ही नाही, आमच्या कंपनीचा टीव्ही. कुणी घेतला टीव्ही? निफाडकरांनी. या या या, मीच तुम्हाला निफाडकरांचं घर दाखव. चला अहो जावळे वहिनी, ऐकलं का, निफाडकरांकडे टीव्ही येतोय. बँकेतील माझ्या सहकारी मित्रांनो, आपल्या बँकेनं या वर्षी 15 कोटींची ठेव जमवण्याचं उद्दिष्ट गाठलेलं आहे, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. तसंच या वर्षाचा कुशल कर्मचारी हा रोख 5,000 रुपयाचा पुरस्कार आपल्या बँकेतील प्रामाणिक कर्मचारी लक्ष्मीकांत निफाडकर यांना देत असल्याचं मी जाहीर करत आहे. आणि हा पुरस्कार आपल्या बँकेतील ज्येष्ठ कर्मचारी श्रीयुत शिघवण यांच्या हस्ते देण्यात येईल. या शिघवण सर. अभिनंदन. हा पुरस्कार लक्ष्मीकांतला मिळाल्याबद्दल मला फार आनंद होत आहे. तो कुशल कामगार आहेच, शिवाय महत्वाचं म्हणजे अतिशय प्रामाणिक आहे. आजवर त्यांनी लोन डिपार्टमेंटला काम केलं, आजपासून त्याच्यावर कॅशची जबाबदारी सोपवण्यात येत आहे. त्यातही त्याला यश मिळो ही सदिच्छा. आता लक्ष्मीकांतना 4 शब्द सांगावेत. माझ्या सहकारी मित्रांनो, आपण ही 15 कोटीची ठेव जमवणार याची मला खात्रीच होती, कारण आपली बँक इतरांपेक्षा जास्त कार्यक्षम आहे. याला कारण आपली बँक बिन बायकांची बँक आहे. एकही महिला कर्मचारी आपल्या बँकेत नाही, त्यामुळे कामं कशी अगदी पटापट होतात. अरे पण ज्या बँकेत महिला कर्मचारी असतात तिथलं वातावरण कसं अगदी प्रसन्न असतं, खेळकर असतं. आणि कामाचा खेळखंडोबा होतो. बायका ऑफिसमध्ये लिपस्टिक आणि नेल पॉलिश लावत बसतात आणि नवऱ्याच्या चाड्या करत बसतात आणि कामं राहतात बाजूला. हो पण कस्टमर्स ना त्यांच्या हसण्यानं गुलगुल बोलण्यानं रोज रोज बँकेत यावंसं वाटतं आणि मग नुसतंच कसं येणार म्हणून ते पैसे भरतात आणि इकडे ठेवीची रक्कम वाढत जाते. अहो कोळे की काय, अहो ते बँकेत पैसे भरायला नाही, पैसे काढायला येतात. आणि त्यांच्या हसण्यापेक्षा पैशांची खुळखुळ आणि त्यांच्या गोंडस दिसण्यापेक्षा करकरीत नोटांची जास्त भुरळ पडते. अरे पण थांबा पुरे साहेब, माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. पुरे पुरे, हा वाद कधीच संपणार नाही. चला आपण आपले यश सेलिब्रेट करूया. अरे गणपत सगळी तयारी झाली ना, चला. अभिनंदन अभिनंदन, तुमच्या यांना म्हणे पुरस्कार मिळाला. अहो मग त्यात माझे कशाला अभिनंदन? वा तुम्ही असल्यामुळे पुरस्काराला वजन आलं का? हे भाऊजी म्हटलंच आहे ना, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते म्हणून. वहिनी कळलं ना आमच्या अपयशाचं रहस्य? मुळातच गुण असावे लागतात. अशी दे भाऊजींकडे बघा. बघितलं, ही आमची निवडच चुकली आहे. माझी पण निवडच चुकली. अहो तुम्ही दोघही भांडू नका, तुम्ही बसा, मी चहा आणते. नको नको चहा नको, आता मी नुसतेच बसतो. काय किती वेळ चहा प्यायचा, लाज वाटते हो, है की नाही? आता मी जेवायला येतो. त्याचं काय बरेच दिवस चांगलं काही पोटत गेलेलं नाही. आणि वहिनी तुम्हाला सांगतो, तुम्ही करता ना तो स्वयंपाक आता आले पाक तो सुद्धा करणार नाही आज. नकत तो. अहो तुमच्याकडे टीव्ही येणार आहे की नाही रंगीत? मम्मी आज आपल्याकडे टीव्ही येणार आहे ना, मग आमच्या शाळेला दांडी ना. हा टीव्ही म्हणजे उगीच उधळपट्टी, कोणी यांच्या डोक्यात भरवलं देव जाणे. आम्हीच वहिनी, आम्हीच लक्ष्मी बघायला सांगितलं. अरे एवढा मोठा माणूस तू, अरे घरात साधा रंगीत टीव्ही नाही? अहो हा टीव्ही आला की प्रायव्हसी जाते हो. अहो तुम्हाला काय करायचे प्रायव्हसी, एवढे सुंदर 2 गोजीरवाणी मुलं दिले तुम्हाला देवाने. अहो आता आमच्याकडे एवढी प्रायव्हसी आहे पण काही उपयोग आहे का? बोललीस देवाने निर्णय दिला म्हणून बोलायचं बस. आता ह्याच्यामध्ये मी काय चुकीचं बोललं? तुम्हाला सांगतो आमचे आजोबा आम्हाला नेहमी सांगायचे, अरे मेहनत काय मुंग्या पण करतात, माणसानं कसं आरामशीर राहावं. हा आमचे पणजोबा हातावर पाणी पडलं की सरळ गादीवर, झोप पूर्ण झाली की परत जेवणाच्या पाटावर जेवण सुरू. मग तू का नोकरी करतोय? मी टाइमपास 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 म्हणे. काय केलं ते साहेब, त्या लक्षाला चक्क कुशल कामगार पुरस्कार. आधीच आपली सगळी लोन प्रपोजल तो अडवतो, त्यामुळे गेले कित्येक महिने वरचं इन्कम बंद झालंय. आता या पुरस्कारामुळे तो डोक्यावरच बसेल. मला
हसवत हसवत गुदगुल्या करत बळी घ्यायला आवडतो. म्हणजे बघ कसा हसतोय तो. हसू दे बिचारायला. कारण आता त्याला कॅश वर बसवणार आहे. नाही तो पहिला ब्लॅक अँड व्हाईट आहे, मागचा कलर आहे. चला बघा. हा इकडे ठेवा ठेवा ठेवा. हा सगळ्यात वहिनी नारा घेऊन आमच्याकडे आपण तुमच्या कोकणातला असतो ना. चला बाजू, चला पूजा करतो. ओम शिवाय नारायण माव केशवना महादेवना नारायण. गा रात्री आमटीला वापर. जा जा जा. चला उतला रे. किती चॅनलच आहे? 35 चॅनल. काय सांगताय का? टीव्ही आला रे आला. निपर कर बुआ की टीवी बाबा. आहो द्या लवकर. किती वेळ? 500 रुपये तर मोजायचे. 50 वेळा मोजून झाले असतील. द्या लवकर, मला घाई जायचंय. नोटा मोजणं म्हणजे आमटी करण्यात इतकं सोपं नाही. आमटीत एक वेळ मीठ कमी जास्त पडलं तरी चालतं, पण नोटा कमी जास्त होऊन चालत नाही. जा आमटी करा. जा इकडनं जा. नेक्स्ट. बापरे 10 लाख रुपये. एवढं मोठं पेमेंट आम्ही करू शकत नाही. प्लीज मॅनेजर कडे जा. अरे प्लीज 10 लाख रुपये. नेक्स्ट. नमस्कार. नमस्कार राजे. बसा बसा. थँक यू. एक मिनिट. हरकत नाही. हॅलो उकडे भाई. येस सर. आपल्याकडे राजे आले. ठीक आहे सर, मी ठरल्याप्रमाणे सगळं करतो. राईट. बडवे साहेब तुमचा कॅशियर पैसे देत नाही. असं? एक मिनिट. हॅलो. अरे लक्षा, राजे आपले नेहमीचे कस्टमर आहेत. अहो पण एवढी मोठी रक्कम. त्यांची कॅश घेऊन इकडेच येतो ना. आता घेऊन येतो. हो आपल्याला काय? गप 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 गप. काय गडबड लावली आहे? काय कार्टी आहेत? कधी टीव्ही बघितलं ना काय? ओ तुमच्याकडे आहे का टीव्ही? शेमडे गपास खाली बस. आलू रे बाबा. डोळ्याचं पारड पिटलं ग बाई. मी यांच्या सारखी मागे लागले होते. टीव्ही घ्या टीव्ही घ्या म्हणून. छे हो, लक्ष्मीकांत भाऊजींना आग्रह करा टीव्ही घ्या म्हणून. आता अगदी मनासारखं झालं. 2 मिनिटं थांबल साहेब. सारखं आपलं मांजासारखं आडू व्हायचं. अरे बाबा तिथे टीव्ही नाही ठेवायचा काय? अहो भाऊजी आता आता बरोबर. अहो भाऊजी टीव्ही असा नाही, असा असा ठेवायचा. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. चला मॅडम निघू मी. अरे हो जाताना टीव्हीचा खोका आमच्या घरी ठेवून जा. भाऊजी असा टीव्ही चांगला दिसतो की नाही बघा. नाही हो असं दक्षिणेकडे. अहो काय झालं, यानेच सांगितलं असं ठेवायला. काय करते ते लक्ष्मीकांतला. अहो वहिनी देवाचं दार आणि टीव्हीचं तोंड हे नेहमी पूर्वेकडे असायला पाहिजे. म्हणजे असं असं हा असं शास्त्रात लिहिलंच आहे. कुठच्या शास्त्रात? रसायन शास्त्रात. चल तिकडे. भोरगी हुशार आहे तुमची. लावतो बाबा लावतो. माधुरीचा डान्स लावा. अजिबात नाही, आधी टीव्हीची पूजा. अहो भाऊजी पूजा काय, मिरवणूक काय, काय चालले? हा काय हा काय गणपती आहे? अहो वहिनी गणपती वर्षात ना एकदाच येतो, पण टीव्ही आयुष्यात एकदा येतो. अहो अहो जरा ते पूजे तामण घेऊन या. हो हो आले. हे बघा तयार. वा बरं झालं. कुठे आहेत ती फुलं? हा चला फुलं वाहूया. वहिनी तुम्ही हळद पिंजर घ्या. तेव्हा तुला हे फळ ठेवलेलं आहे ते मानून घे. टीव्हीला दीर्घ आयुष्य लाभू दे. याचं काम झालं. चला हो हो आमटी. चला चला चला. अरे बसलात काय? आरती नाही करायचे? चला उडा रे. आणि दक्षिण टाकायला विसरू नका. बोला माझ्या मागणं. थँक्यू बडवे साहेब. लक्षा. अरे राजे जुने कस्टमर आहेत. म्हणजे मी जॉईन करण्यापूर्वीचे हे कधी बघितलं नाही म्हणून म्हटलं. फारच जुने दिसत आहेत. नोटा नवीन आहेत बघा, जुन्या नाही आहेत. बरं येतो मी. सांभाळून सांभाळून जा पैसे म्हणून सांगू नका कोणाला. एवढे पैसे घेऊन काय करणार आहे म्हातारपणी? तू जा मी जातो. मरोदे मला काय करायचं? हा लोकाचे एकल. Thank you.
आहे लक्षा, 5000 रुपयांचं काय करणार आहे? अरे VCR आणि टीव्ही बुक करून टाकला एकदम दोन्ही. मी पण माझ्या पूर्वजांसारखा रईस जादा आहे. बघ आता पार्टी पाहिजे मिळेल ना घरीत रे. साधी नाही चढणार, ओली पाहिजे ओली. मिळेल मिळेल. चल तुम्ही वा पुढे, मी आलो. चल चला आवरून येतो रे सगळं. आलो आलो बाय बाय. गप्प बसाव काय सारखं बोलली मास्टरीन चोम. निफाडकर साहेब, बडवे साहेबांनी थांबायला सांगितलं. पण माझी जायची वेळ झाली. पण त्यांचं काम महत्वाचं आहे. अरे पण मला जायचं ना, कमाल आहे. आटकलं साहेबांचं काम. अरे लक्षा, तुला कुशल कामगाराचा पुरस्कार मिळून 24 तासही झाले नाहीत. तोरा असला निष्काळजीपणा दाखवलास. मी काय झालं? काय झालं? चक्क 9 लाखाची भानगड करून ठेवलेस. म्हणजे काय हिशेबात 9 लाख कमी येत आहेत. सकाळी त्या कर्नल राजेना 10 लाख रुपये नाही का दिले? नाही, राजेना 10 लाख दिले, पण इथं नोंद फक्त 1 लाखाचीच आहे. शून्य मोजायला तुम्ही चुकला असाल. हा चेक बघ, एकावर 6-0 म्हणजे 10 लाख. हे बघा, हा एक, त्याच्यावर 1, 2, 3, 4, 5. एकावर 5-0. हे बदला की काय? 6-0 गेलं कुठं? म्हणजेच 9 लाखाचा घोळ आहे. पण साहेब, मी तुम्हाला विचारूनच पैसे दिले होते त्यांना. हो, पण तू किती द्यायचे ते मला विचारलं नव्हतंस. म्हणजे? आणि मी सांगितलं होतं ते मागतील तितके दे. पण त्यांनी 1 लाख मागितले आणि तू 10 लाख दिलेस. उकडव्या. किंवा त्यांना 1 लाख दिले आणि उरलेले 9. उकडवे तोंड सांभाळून बोला. आवाज आता राजेला विचारा. तूच विचार. फोन कर. उकडवे त्याला फोन लावून द्या. येस सर. अरे चुकून जास्त पैसे त्याला गेले असतील. मी मोजून दिले. विचार तू. विचारतो ना, घाबरतो काय? विचारतो. हॅलो, कर्नल राजे आहेत का? हा, कर्नल राजे बोलतोय. नमस्कार साहेब, मी लक्ष्मीकांत निफाडकर बोलतोय, घेना बँकेचा कॅशियर. हा बोला साहेब. सकाळी तुम्ही मला बेरर चेक देऊन 10 लाख रुपये घेतले होते की नाही? घेतलेत की नाही? 10 लाख? छे हो, मी तर 1 लाख नेलेत. अहो, मंदिराचा जीर्णोद्धार करायचं आहे ना, त्यासाठी 10 लाख काय करायचे? हो, असं काय करताय? मीच तुम्हाला मोजून दिले होते पैसे. हे बघा, तुम्ही वाटेल ते बोलू नका. तुमचं डोकं तर ठिकाणावर आहे साहेब. जरा प्लीज परत मोजा ना. मी मोजले सकाळी. असं काय करताय? 10 लाख म्हणजे काय कमी किंमत नाही आहे साहेब, प्लीज. मिस्टर, मी चेक 1 लाखाचाच दिला. पण साहेब काय, पुन्हा फोन करू नका. जस्ट शट अप. काय झालं? काय होणार? अहो, इथं चक्क 1 लाखाची नोंद असताना तो भला माणूस 10 लाख नेईलच कसे? अच्छा, म्हणजे तो भला. मी चोर, फ्रॉड. हे बघा उकडवे, हा माझ्या विरुद्ध केलेला बनाव आहे, षडयंत्र आहे. साहेब साहेब, तुम्ही तरी काहीतरी बोला ना. अहो, दिवसभरात मी ऑफिसच्या बाहेर गेलेलोच नाही. झडते घ्या माझी हवा असली तर. हो हो, तू शांत हो, काहीतरी गोंधळ झाला दिसतोय, पाहूया आपण. अरे तुम्ही काहीतरी बोला ना, गप्प का? लक्षा, असं ओरडून किंचाळून गुन्हा लपवता येत नाही. काय मी गुन्हा केला? हे झाल्या तुझ्या सांगण्यावरून मी त्याला पैसे दिले आणि तू म्हणतो मी. अरे पण मी काही केलं नसतं. लक्षात भारी पडेल. उकडवे, कॉल द पोलीस. येस सर. या फ्रॉड माणसाला तुरुंगात पाठवल्याशिवाय सोडत नाही. बरोबर आहे, असं करू नका. खरं तर तो फार चांगला आहे. हा काहीतरी समजुतीचा घोटाळा आहे. आजच आपण त्याला कुशल कर्मचारी म्हणून पुरस्कार दिलाय साहेब. ठीक आहे उकडवे आणि शिगोण, तुम्ही आपण आज केबिन मध्ये बसून यावर काय तो निर्णय घेऊया. आणि आपला निर्णय होईपर्यंत या माणसाला बाहेर जाऊ द्यायचं नाही. याच्यावर नीट लक्ष ठेव. चला. अहो, चॅनल बदला ना. ते चालत नाही ग. तनहा तनहा यहाँ पे जीना ये कोई बात है,
कोई साथ नहीं तेरा यहाँ तो ये कोई बात है किसी को प्यार दे दे। पिंकी आता बस बागू अगर लवकर उठून शाळेत जायचं ना तुला थांब थोडा वेळ हां अगं आता बाबा येतील ऑफिस मधून लक्ष्या वेळ गेलेली नाहीये अजूनही तू कबूल करू शकतोस लक्ष्मीकांत अरे एवढ्या पैशांचं तू काय करणार आहेस साहेब तुम्ही सुद्धा यांच्या नादी लागून निफाडकर निफाडकर नमस्कार तुमच्या घरी टीव्ही लावला बरं का हा आता VCR दोन दिवसात लावून टाकतो टीव्ही आणि VCR मग लय मोठी एजन्सी आपली हे बघा ना आपलं काम ठेवून घ्या तुम्हाला काय लागलं आपल्याला सांगायचं निफाडकर कॅश मिळाली का कॅश आज मिळाल असं तुम्ही म्हणाला होता ना नाही मॅनेज झालं का नो प्रॉब्लेम नंतर दुकान लावून द्या सावकाशीनं चला मी निघतो लय मोठी एजन्सी आपली कार तुमच्याकडे ठेवून द्या टीव्ही VCR आणि तेही कॅश देऊ मला वाटतं चौकशी करण्यासारखं आता काही उरलेलंच नाहीये आम्ही तुला ताबडतोब सस्पेंड करू शकतो पण दयाबुद्धीनं माणुसकी दाखवून आम्ही तुला 3 महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवतो त्या 3 महिन्यात एक तर तू बँकेचे 9 लाख रुपये आणून भरायचेस किंवा चौकशीला सामोरं जायचंस काय मला तुमच्या दयेची गरज नाहीये मला माहित आहे मी निर्दोष आहे मी काय बांगड्या भरल्या नाही तुमचं हे कारस्थान तुमच्यावर उलटवीन तेव्हाच या बँकेत पाऊल टाकीन कळलं लक्ष्मी आओ किती उशी नंतर सांगतो मला येऊ दे तिकडे आओ पण एवढी गर्दी इथे काय बाई पाणी अरे काय केलं नाहीये कोणी बोलताय हळू बोला की हळू बोला आहो आवाज वाढवा आवाज मोठाच आहे माझा नाही टीव्हीचा एक मिनिट हॅलो हॅलो उंची वाढवा बसा खाली हो अंधारात भलतीकडेच कुठे चाललाय अगं माझा हात काय पकडतेस मी काय जाणार नाही कोणाच्या घरात घरा कुठे प्रोग्राम रंगात आला होता काहीतरी अपशकुनी टीव्ही घरात आला नाही तोच दिवे गेले घरात लाईट आला हो तरी मी वहिनीला सांगत होतो टीव्हीचं तोंड दक्षिणेकडे करू नका म्हणून ऐकलं नाही माझं झालं ना गोळ आता तुमचं तोंड घराकडे वळवा जरा संधी मिळाली की लागले भटकायला या बाईचा फ्यूज कधी उडणार आहे मला कळतच नाही काय बघा ते आपलं 100च्या वर तुम्ही आधी कोणाचा तरी सल्ला घ्यायला हवा होता कसा घेणार या दोघांनी असा डाव रचला होता की त्यात मी पुरता फसला गेलो त्यांची खोटी कर्ज पास करत नाही ना मी म्हणून त्यांनी असा सूड घेतला माझ्यावर मग आता काय करावं ते समजत नाही तुम्ही त्या कर्नल राजेने प्रत्यक्ष का भेटत नाही कदाचित तो भला माणूस असेल चुकून जास्तीचे गेलेले 9 लाख रुपये परत करेल सुद्धा कसा भेटणार त्यांना त्यांनी जो पत्ता दिला होता त्या पत्त्यावर कर्नल राजे नावाचा माणूस राहतच नाही म्हणून सांगितलं सगळी चौकशी केली मग आता पैसे तर भरावेच लागणार नाहीतर नोकरी जाईल कदाचित शिक्षाही होईल मी काय म्हणून पैसे भरायचे मी एकही पैसा घेतलेला नाही अहो पण त्याला कोण कसं समजवणार हा पैसे उभे करायचे तर घरही भाड्याचं विकताही येत नाही शेती येते तुम्हा भाऊ बहिणीत मिळून पण दागिने मला माझा विचार करू दे मी भीत नाही संकटाना हे बघ तू घर सांभाळ बायकांनी नवऱ्याच्या बाहेरच्या कटकडीत लक्ष घालू नये तू चूल आणि मूल सांभाळ मी बाहेरचं बघतो वडव्या उकिडव्या तुला माझ्यातली धमक नाही कळली रे लाट मारीन तिथे पाणी काढीन चला मार्गातली एक थोंड तर बाजूला झाली म्हणे 9 लाख रुपये आणून तोंडावर मारेन अरे जन्मभर जोडे घासले तरी एवढे पैसे बघायला मिळत उकिडवे बाकी काही म्हणा बँकेमध्ये आपल्याला लोकांची का होईना पण 1 लाख रुपये पाहायला मिळतात आणि अशी चालकी केली तर हडपता सुद्धा येतात आता जोमान कामा लागायला हवं हो धडाधड सगळ्याची नोट पास करून टाका अरे वर्षाच्या आपले बंगले पुरे व्हायला हवे तुम्ही काळजी करू नका आपण दोघही मिळून हे फेडू कर्ज समजून फेडू शेवटी तुमचा आनंद तोच माझा आनंद आपण कसेही दिवस काढू राबू
कष्ट करू अहो 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 कमाल है, 9 लाखाचं कर्ज डोक्यावर घेऊन हा माणूस चक्क घोरतोय। परमेश्वरा पुढच्या जन्मी मला पुरुषाचा जन्म दे रे बाबा, म्हणजे सगळ्या काळजा बायकोच्या डोक्यावर टाकून मला बिंदा झोपता येईल। आहो घ्यावा वाचून ठेवा, येतय। चला रुमाल द्या। हो हो देते। किती होते मला अशी विनाकारण डोक्यात राग घालायचीच कशाला? राग घालायची कशाला, त्या बडव्या उकिडव्याला धडा शिकल्याशिवाय मला चैन पडणार नाही। माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे हा। मग आता काय करणार? काय करणार, काय करणार म्हणजे काय? आता जाणार आणि मोठा बिझनेस उघडणार आणि धो धो पैसा कमवणार। एवढं सोपं असतं का ते? अहो बिझनेस करणं एवढं सोपं असतं तर सगळ्यांनीच नसतं का केला? धो धो पैसा म्हणे। तुम्ही बायका म्हणजे नवऱ्याच्या कामात मांजर जशी आडवी जाते ना त्याच्या आडव्या जाता। आता आपला नवरा इतका कर्तृत्वाची झेप घ्यायला निघालाय तर चोप्पा असतं का ते? अगं आमच्या पूर्वजांनी जग जिंकलंय ते विसरा, आता काळ बदललाय। हो खरंच बदललाय काळ। पूर्वी बायका नवऱ्याला ओवाळून घराच्या बाहेर पाठवत आणि आज? स्पष्ट बोलते म्हणून रागवू नका। बिझनेस करणं तुमच्या रक्तातच नाही। अहो मी रोज तुम्हाला वेळेवर उठवते म्हणून निदान बँकेत वेळेवर जाता तरी, नाही तर दिवस रात्र झोपा काढत बसला असतात। काय बायको मिळाले, काय कॉन्फिडन्स आहे तुला नवऱ्याबद्दल? हे बघ मी आता जातो, 3-4 बँकेतनं कर्ज घेतो, याच आठवड्यात मी बिझनेस सुरू करणार आहे, कळलं? संध्याकाळी परत येतो। आणि हो संध्याकाळी परत आल्यावर जरा फ्रेश उभी राहा, वाढलेल्या भाजी सारखी उभी राहू नको, कळलं? चल पान रे पान, चला लवकर चला, उशीर होतोय। आज चतुर्थी 4 देव पूजायचे। आज तुम्ही जरा सेपरेट जा, मला जरा वेगळ्या ठिकाणी जायचंय। का काय विशेष? कसं काय, बँकेतून मी 3 महिने रजा काढली आहे, म्हणजे काय प्रमोशनच्या अभ्यासासाठी। का का का? बायको सारखी मागे लागली, मॅनेजर वा मॅनेजर वा, म्हटलं होऊन जाऊ द्या, तिचं मन कशाला मोडायचं। वा साहेब वा, नवरा असावा तर तुमच्यासारखा। थँक्यू। तुमच्यासाठी दुसरी रिक्षा मागू का? आपण दोघं, मी सेपरेट जातो ना। रिक्षा नको नको काय, मी आज ठरवलं चालत जायचं, व्यायाम करायचा। व्यायाम करतोय गाणे। बघा साहेब तुमचे मित्र परीक्षा देत आहेत। आळशी परीक्षा देणार, काहीतरी भानगड दिसतंय। तू सुपारीचे खांडे बंटी, हा शाळेत नीट अभ्यास करा आणि वया वगैरे सगळ्या बरोबर घेतल्यास ना। हा चल जमीन। नमस्कार, मी लक्ष्मीकांत निपाडकर। बसा। हो मला जरा व्यवसाय करायचा आहे, काही मार्गदर्शन कराल का? तुम्ही असं करा, काय हे पत्रक बघा आणि ठरवा काय करायचं। नाही नाही वाचू नको, तुम्ही सांगा काय करायचं ते प्लीज। मग कुक्कुट पालनाचा व्यवसाय सुरू करा। म्हणजे कोंबड्या पाळायच्या? ओ बाई काय सांगताय का, आमच्या आजोबांनी घोडे पाळले होते, मी कोंबड्या पाळू, वाईट दिसत ते। दुसरं काय असेल ते सांगा ना। मग नर्सरी चालेल, आजकाल फार डिमांड आहे। नर्सरी नको, काय त्यापेक्षा गावी जाऊन शेती केलेली बरी। असं काहीतरी बिझनेस सांगा की कष्ट कमी आणि पैसा जास्त, अंगाला शर्टाला कुठे घाण लागणार नाही, असा काही पॉश बिझनेस। मग असं करा, राजकारणातच पडा ना। काय बाई मस्करी करता काय आमची, राजकारणात आला आम्ही थोडेच ऍक्टर आहोत। एखादा कारखाना काढला तर म्हणजे किती भांडवल लागेल त्यासाठी? कसला कारखाना? ते नंतर ठरवू, आधी भांडवल किती लागेल त्याचं काय? आपला माल आपण फॉरेनला पाठवायचा आणि त्यांच्याकडनं डॉलर्स मध्ये पैसे घ्यायचे, गाडीतून यायचं गाडीतून जायचं। त्याचं काय तुम्हाला म्हणून सांगतो, आम्ही पेशव्यांच्या वंशातले त्यामुळे त्यांच्या तोला मोलाचा बिझनेस पाहिजे। मग किती पैसे आहेत तुमच्याकडे? 10 लाख, 15-20 लाख आहे? नाही नाही एवढे पैसे कुठून आणणार, तुम्ही कर्ज म्हणून देऊन टाका ना, बिझनेस चालायला लागला की परत करून टाकतो। काय कमाल आहे तुमची, खिशात नाही दमडी आणि तुम्ही व्यवसाय करायला निघाला? त्याचं काय आजकाल बँकेतून कर्ज सुद्धा मिळतं। मिळतं ना? मिळतं पटेल, सामान्य गरजू आणि कष्टाची तयारी असलेल्या माणसाला, तुमच्यासारख्या पेशव्यांच्या वंशजाला नाही। नाही मी काय म्हणतो आपलं जरा नाही नाही बस या आता या, नमस्कार। चल लवकर। काय शिला कशी आहे? बरी आहे आई, शाळा सुटताना वेळेवर या, रोज रोज उशिरा येतेस तू। हो का बाई चल। अरे लक्ष्या मी तुला एवढी मोठी रक्कम कुठून देऊ? हे बघ मैत्री वेगळी आणि व्यवहार वेगळा, पण तुम्हाला सांग तुला नोकरी सोडून कसला अनुभव आहे आणि धंदा तू यशस्वीपणे करशील याची काय गॅरंटी आहे? नाही रक्कम एवढी मोठी आहे म्हणून ठीक आहे। हे
हे बघ गाय पिंकी गणितात नुसतं उत्तर येऊन भागत नाही मेथडही बरोबर असायला हवी हे बघ आता गणित सोडवताना नेहमी ए किंवा बी चा वापर करायचा म्हणजे आता 4a डिवाइडेड बाय 2b ए आणि बी चा आधार घेऊन उत्तरापर्यंत पोहोचायचं कळलं हे बघ लक्ष मी तुला एक मित्र म्हणून सांगतो बँकेच्या मॅनेजरने तुला एकदम प्लॅन करून ट्रॅप केलेला आहे नक्कीच तू निर्दोष आहेस हे कसं सिद्ध करणार अरे म्हणून मी काय माझ्यावरचे आरोप सहन करायचे का मग काय करायचं ठरवलंय काही नाही करू दे त्यांना चौकशी चौकशी मध्ये ते सुद्धा अडकली तेव्हा कळेल 3 महिने घरी आराम करायचं ठरवलंय मस्त पैकी जशी तुझी मर्जी चल हा आता बरोबर आलं आई किती सोपं होतं गणित आणि मी उगाच घाबरलेले पण ए आणि बी लक्षात ठेवायचं मेथड विसरायची नाही हो काय प्रमोद्यासाठी सुट्टी घेतली आणि भटकताय कुठे तुम्हाला पाहिजे ती साखर मिळाली ना हो जा ना तुमचा मूड ठीक दिसत नाही कशाला डोकं खाताय जा ना बाबा 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 प्लीज जा खेळा बघू जा खेळा लक्ष्मी आज पण काही काम नाही झालं संकट आले की सगळे मित्र दूर पळतात पण मी घाबरणार नाही संकटातून बाहेर पडल्यावरच पुरुषाचं तेज अधिक वाढत पण या संकटातून बाहेर पडायचं कसं तुमचा पगार नाही काही उत्पन्न नाही रोजचा खर्च आणि मुलांची शिक्षण होणार कशी मी काय म्हणतो लक्ष्मी आपण आपल्या मुलीचं शिक्षण बंद करून टाकूया काय उपयोग आहे त्याला शिकवून छान अगं मी सिरियसली बोलतोय हे बघ तू एवढी शिकून ग्रॅज्युएट झालीस की नाही पण बंब पेटवाल तरी उपयोग आहे का या डिग्रीच्या कागदांचा मला त्या डिग्रीवर अजूनही नोकरी मिळू शकते कळलं हजारो बेकार सर्टिफिकेटची भेंडोळ घेऊन फिरतात त्यात तुझी भर हे बघ नोकरी मिळवायला फक्त पदवी उपयोगी येत नाही पर्सनॅलिटी पाहिजे स्मार्टनेस म्हणा पाहिजे पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे अगं तुझ्यासारख्या काकूबाईला कोण देणार नोकरी का आपण विलासचा सल्ला घेऊया हा कोण विलास माझ्या वर्गात होता आता मोठा ऑफिसर झालाय त्याच्या ओळखीने कुठे काही काम मिळते का बघूया आधी रात्रीच्या जेवणाचं बघ अगं घरची लक्ष्मी जर नोकरी करायला लागली तर आम्ही काय पोळ्या लाटायच्या काय हरकत आहे मी म्हणते सांगा ना काय हरकत आहे असं ठीक आहे होऊन जाऊ दे आदला बदल मगच तुला कळेल हे बघ त्याची कामं त्यांनी करावी खराट्यानं पोळ्या लाटता येत नाहीत आणि लाटण्यानं जमीन साफ करता येत नाही अहो पण ठीक आहे होऊन जाऊ दे हा प्रयोग बसू दे तुला चटका तेव्हाच कळेल ओके जा कोण तो विलास जाऊन त्याला भेट नोकरी देतो येईल कसली आंघोळ पाणी सुद्धा गरम नव्हतं चला झाली आमच्या काय गरम पाणी छान होतं उडाला उडाला कभी तो उडाला हे बघ नीट इंटरव्ह्यू दे अगोदर जे काही शिकली होती ते सगळं आठव नाहीतर घोळ करून ठेवशील परवा आमच्या बँकेत 2-4 बायका आल्या होत्या इंटरव्ह्यू साठी त्यातल्या एकीला विचारलं बाई ग लेझर बुक कसं भरशील ही म्हणाली करंजी सारण भरतात ना तस दुसऱ्या बाईला विचारलं बँकेत कॅश जमा झाली भरपूर कॅश जमा झाली तर सुरक्षितेच्या दृष्टीने तू कुठे ठेवशील ती म्हणाली तांदळाच्या डब्यात आणि तिसरीला विचारलं तू तयार झालीस मी निघते हा निघ हे बघ घाबरू नकोस नोकरी नाही मिळाली तर नाही मिळाली त्यात काय आहे आणि हा तुझा कोण तो बालमित्र विलास विलास त्याला भेटून घे तेवढंच बालमित्राला भेटल्याचं समाधान दुसरं काय जा निघ आता बर मला शुभेच्छा नाही देणार आय एम सॉरी ठीक आहे ठीक आहे ऑल द बेस्ट काळजी करू नको विलासला भेट विलासला बाय बाय ऑल द बेस्ट शेवटी तुझं नशीब वहिनींच्या हातात फाईल अरे बातमी सांगतोय लवकर बार नको ना आता मार खाशील ना तू काय रे हे काय बाबा तुम्ही कामाला नाही जाणार का तुला अडचण होते माझी बाहेर जाऊन खेळायला चला ए मुलांना शिस्त भरपूर आहे हो काय लक्ष्या नाही वहिनी कुठे दिसत नाहीत त्या
काय हवं तुम्हाला? ते थोडंस विरजणाला दही हवं होतं. हां ते आराम चाललाय वाटतं. हो का? नाही तरी पण सकाळी सकाळी वहिनी कुठे? बालमित्राला भेटायला गेली ऑफिसात. तुम्हाला दही हवंय ना? हो जा जाऊन घ्या, तुम्हाला माहितीच असेल कुठे आहे ते. जा. हो माहितीये ना, दही तर मी घेणारच आहे. नाही पण वहिनींच्या हातात फाईल होती, ते सर्टिफिकेट असत ना तशी. बरंच निरखून पाहिलेलं दिसतंय काने डोळ्याने. अजिबात नाही, आपोआप लक्ष गेलं. त्यांच्या हातात फाईल होती ना. म्हणजे काय, भाजीची पिशवी, दळणाचा डबा असलेल्या हातात. तुमच्या हातात काय? भांड. कशासाठी? दह्यासाठी. जा जाऊन घ्या. नाही पण वहिनी दही संपलंय वाटत. नाही असेल ना, विद्यासाठी आणतो ना मी थोडं. एक्सक्यूज मी, मला विलासरावांना भेटायचंय. सॉरी ते बिझी आहेत, दोन दिवसांनी या. त्यांना सांगा लक्ष्मी निफाडकर आली आहे म्हणून. अरे वा, तुम्ही अगदी असं सांगताय की जसं कोणी पंतप्रधानच आले. आगाऊपणा करू नका, मुकाट्याने फोन करा. ओके सर. या. हॅलो विलास. अरे मी लक्ष्मी. लक्ष्मी? लक्ष्मी निफाडकर बोलते. हा हा, लक्ष्मी निपाणकर. हो अगं मग आत ये ना. अरे पण तुझी सेक्रेटरी मला आतच येऊ देत नाहीये. फोन देतील आधी, फोन नाही. बर घे, साहेबांशी बोल. सर. डॉनी मॅडम ना ताबडतोब आठवण. हा सर. सॉरी मॅडम, यू कॅन गो. आणि हो, पुढच्या वेळी कोणी भेटायला आलं ना तर साहेबांना विचारत जा. सेक्रेटरी उद्धट असली की साहेब उगीच बदनाम होतो. अजून आहे दंजी आहे. थँक्यू. काय काम करणार विलास? मला नोकरी हवी. नोकली? तुला नोकलींची गरजच काय? ते सांगेन कधीतरी. एक मिनिट. नमस्कार. दोन चहा. दोन दोन दोन. मोहन. हा दोन चहा. मोहन. हा हा बोलू. विलास मी खूप अडचणीत आहे रे, मला नोकरीची खरंच गरज आहे. तशी मी ग्रॅज्युएट आहेच, शिवाय मला शॉर्ट एन आणि टायपिंग ही येत. स्पीड टायपिंगचा. विलास मी खरंच विसरून गेले रे. हा आता तू भाकऱ्या बडवायचा किंवा पोळ्या लाटण्याचा स्पीड विचार, तो सांगते. साहेब चा. विलास मला खरच नोकरी मिळू शकेल? तू शब्द टाकलास तर तस वशिलाला असं म्हणत नाही मी. हो तर परीक्षा घे माझी. आयडिया चांगली आहे. हा हा आयडिया. पण काय परीक्षा घेणार? साहेब तुम्हाला भाई साहेबाने बोलवलंय. आलो ना. हुंड्यासाठी पत्नीचा छळ करून आत्महत्या करण्यास भाग. बापरे आमच्या घरात उलट होणार. बाबा काय हे गणित शिकवाना? गणित ना एकदम सोप्प असत. मग सांगा ना. सांगतो ना, त्यात काय, गणितात हुशार होतो मी शाळेत असताना. हे गणित ना, तू पण ना जरा कठीण गणित सांगत जा ना, एकदम सोप्प आहे. आलो उत्तर. उत्तर बरोबर आहे पण रीत चुकीची. कशावरून? आईची पद्धत खूप वेगळी आहे. हो त्या पद्धतीने शिकवा ना. मग माझी पद्धत शिकी. नको
आईची पद्धतच बरोबर आहे ती आल्यावर मी तिला विचारीन अगं पण मी पण ग्रॅज्युएट आहे नको आई आल्यावरच मी तिला विचारून घे अगं पण अगं अगं माझा कमाल आहे बापाला अडाणी समजते अरे हा विलास कुठे गेला ते कोणी भाईसाहेब आलेत म्हणून गेलेत नवीन वाटत नाही आमच्या विलासाने मी नवीन बायका लागतात काय काय त्याच्याकडे कोणी स्टेनो टिकत नाही हो त्याच्या बोबड्या बोलला कंटाळून एका महिन्याच्या गाशा गोंडातात आणि फोन करतात हॅलो हा काय नोकरी सोडताय बर बर सांगतो सांगतो मोहिनी कुंजे काय आपली तेनो डायमिंग कुंजे हा हा तिचा आत्ताच फोन आला होता तिने सुद्धा नोकरी सोडली आहे नोंदणी आणि आता महत्वाची मीटिंग आहे आता निश्चित मी घेते ना त्या निमित्ताने मी टेस्ट दिल्यासारखं पण होईल आणि का तू डिटेंडंट मग काय म्हणजे सहकारी मित्रांनो सरकारच्या नवीन औद्योगिक धोरणाचा परिणाम म्हणून शहरामध्ये नवीन कारखाने उभे राहणार आहेत हे मी मागच्या मीटिंगच्या वेळी सांगितलेलं होतं येस सर अन्नपूर्णा फूडच्या अहवालात या गोष्टीचा मी ठळकपणे उल्लेखही केला होता फक्त तेवढंच केलं पण नवीन वाढणारी ही कारखानदारी अन्नपूर्णा फूड्सच्या एक्सटेन्शनची सुसंधी ठरेल हे मात्र विसरलात पण त्या सत्राच्या 17 सूचना कचऱ्याच्या टोपलीत टाकण्याच्याही लायकीच्या नव्हत्या एक अज्ञामी योजना तान एकदम ब्रिलियंट आहे आपण ज्ञानाच्या माध्यमांनी एक हॉटेल काढूया आणि जनाच्या चोटणी कामगारांना ये जा करण्यासाठी मिनी बजेट देऊया आपलं फूड कॉर्पोरेशन आहे यात्रा कंपनी नाहीये माझं एक सजेशन आहे सर म्हणजे काय की आपण आपल्या कामगारांसाठी रोजच्या रोज जेवणाचे डबे पुरवू शकू पण हे जेवण तयार करण्यासाठी आपल्याला 3,500 महिला कामगारांची जरुरी आहे म्हणजे काय की तांदूळ निवडणं भाज्या चिरणं आणि पोळ्या लाटणं यासाठी आपल्याला या कामगार महिला लागतील आणि इतक्या कामगार महिला आपल्याला मिळणार कुठे आणि त्याही प्रशिक्षित सर कुशल आणि प्रशिक्षित महिला कामगारांसाठी कॅटरिंग कॉलेज काढलं तर म्हणजे तिथे त्या पोळ्या लाटायलाही शिकतील ना किंवा सर शासनाला विनंती करून मॉन्टेसरी पासून मॅट्रिक पर्यंत भूमिती गणित भूगोल या विषयांऐवजी तांदूळ निवडणं भाज्या चिरणं पोळ्या लाटणं असे विषय ठेवले तर आजकाल बोर्डामध्ये मुलींचं येण्याचं प्रमाण वाढलेलं आहेच तेव्हा मुलीला गणितात मार्क्स किती पडले यापेक्षा मुलीला तासात किती पोळ्या लाटता येतात याला मार्क्स दिले तर लक्ष्मी निमांकन माझी महान मैनी तुम्हाला काय वाटलं इथे हास्य विनोद चाललेत अत्यंत गंभीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी ही मीटिंग बोलवली आहे माफ करा पण बायकांसाठी पोळ्या लाटण्याच्या शाळा काढणं म्हणजे जरा विनोदच आहे नाही सॉरी पण मला हसायला नको होत पण हा हा बोल ना बोल तुला जे काही सांगायचं ते अगदी निर्भयपणाने सांग मला यांची कल्पनाच चुकीची वाटते माझं म्हणणं असं आहे की ये बैस बैस ना बैस थँक यू हे बघ कुठल्याही चांगल्या सूचनांचं आम्ही स्वागतच करतो तेव्हा या बाबतीत तुला जे काही सांगायचंय ते सांग आपल्या समाजात अजूनही पोळ्या लाटणं हेच मुलींचं मोठं क्वालिफिकेशन समजलं जातं त्यांना काय शिकवणार तुम्ही अहो पण आमच्या जाहिरातीला स्त्रियांनी प्रतिसाद दिला नाही कसा देतील अहो घरोघरच्या पुरुषांना बायकांनी घराबाहेर पडणं म्हणजे त्यांच्या पौरुषत्वाचा अपमान वाटतो ना मग सर आपण असं करूया पुरुष कामगार नेमून त्यांच्याकडून पोळ्या करून घेऊ छे छे अहो हातात पोळपाट लाटणं घेण्यापेक्षा गळ्यात फास अडकवून घेणं पसंत करतील पुरुष मंडळी म्हणजे ही योजना रद्दच करायला हवी नाही योजना चांगली आहे मला वाटतं घरोघर केवळ चूल आणि मूल यात अडकलेल्या आणि कसलाही कामधंदा न करू शकणाऱ्या बायकांचा आपण उपयोग करून घेतला तर प्रत्येक वॉर्डात एक एरिया मॅनेजर हवा त्याने अशा बायकांची यादी करून त्यांना ओळखपत्र द्यायची रोज पहाटे प्रत्येक वॉर्डात एक गाडी घरोघर आटा तेल भाज्या यांचं वाटप करेल बायका ठराविक वेळेपर्यंत पोळी भाज्यांची पॅकेट बनवतील तेच गाडी मग ती पॅकेट गोळा करेल आणि मग कामगारांकडे डबे पोहोचवले जातील घरगुती कामातना बायकांना 4 पैसे कमवता येतील
कामगारांना स्वस्त स्वच्छ आणि घरगुती जेवण मिळेल आणि कंपनीला नफा होईल. गुड, व्हेरी गुड. मिसेस लक्ष्मी निंभांगन. मी नाव विचारतोय. नावच सांगतोय. लक्ष्मी निफाडकर. वेल वेल, या सगळ्यांना जे जमलं नाही ना ते तू करून दाखवलंयस, पण ते काही असलं तरी तुला स्टेनोची जागा देता येणार नाही. कारण स्टेनोनं मीटिंग मध्ये बोलायचं नसतं हा साधा नियमही तुला माहित नाही. पण मला नोकरीची फार गरज आहे. तुझी स्टेनो व्हायची लायकी नाही. विलास, अन्नपूर्णा स्वस्त पोळी भाजी योजनेची संपूर्ण जबाबदारी मी हिच्यावर टाकतोय. बघ, तू काळजी करू नकोस, तुझ्या हाताखाली 5-6 एरिया ऑफिसर काम करणार आहेत. शिवाय विलासही तुला मदत करीलच की. साहेब, मी फक्त कल्पना मांडली होती, एवढी मोठी जबाबदारी. आता ती कल्पना प्रत्यक्षात उतरवायची तू स्वतः. पण नो 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 नो, आता पण नाही आणि परंतु नाही. मी सांगतो तसं डिक्टेशन लिहून घे. तू मिसेस लक्ष्मी निफाडकर, आपल्याला कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की आमच्या अन्नपूर्णा स्वस्त जेवण योजनेच्या अध्यक्षपदी आपली निवड करण्यात येत आहे. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच सर. सर नाही, भाई साहेब म्हणायचं, भाई. आणि आता हे आपलं घर समजायचं, नुसता कारखाना नव्हे. हो हो, आलो आलो. कोण आहे? अरे आलीस. अहो, मला तुम्हाला ना काय सांगायचं ते सगळं माहितीये. मला विलासरावने तुला बाहेर बराच वेळ ताटकळत ठेवलं, मग आतमध्ये केबिन मध्ये बोलवलं आणि मग बराच वेळ फाईल मध्ये डोकं खुपसून बसला, नंतर सांगितलं सॉरी नो वेकन्सी. अहो, काही वाईट वाटून घेऊ नको, नोकरी मिळाली नाही म्हणून काय झालं? अरे, या उंच डाट्याचे आपलं कशाला बनवलंय? नोकरी मिळवायला जिजवण्यासाठी. आज नाही मिळाले, दोन चार दिवसांनी मिळेल, 4-5 वर्षांनी नक्की मिळेल. अहो, माझं ऐकून वाईट वाटण्यासारखं काही नाही येते. नोकरी मिळणं म्हणजे भाजीला फोडणी देण्याचं सोपं आहे. आम्हा पुरुषांना आता नवीन कुठे ऍप्लिकेशन केलं? करत राहा ऍप्लिकेशन, माझं काही तर ना नाही आहे. ऍप्लिकेशन करायला काय, ऍप्लिकेशन करत राहा. ऍप्लिकेशन म्हणजे आपली. तुला नोकरी मिळाली? उद्यापासून मला ताबडतोब कामावर रुजू व्हायचंय, सकाळी 9 वाजता. वा, कमाल आहे. मी नोकरीसाठी 2-3 वर्ष वणवण फिरलो तेव्हा कुठे मला नोकरी मिळाली. तेव्हा पुरुषाच्या जन्मापेक्षा स्त्री जन्म बरा रे बाबा. मग पुढल्या जन्मी अदला बदल करायची? चालेल, आय डोंट माइंड. तेव्हा पुढल्या जन्मी मला माझ्या बायकोसारखं सुंदर बनवून जन्माला घाल, म्हणजे नोकरी तरी मिळेल. सौंदर्याचा आणि नोकरीचा काय संबंध? मला सौंदर्य बघून नोकरी दिलेली नाहीये, तर माझे सर्टिफिकेट बघून, माझा इंटरव्ह्यू घेऊन नोकरी दिली. समजलं? असंच असत, बाईचं कर्तृत्व पुरुष कधी मान्यच करत नाहीत. हे बघा, सौंदर्य विकूनच मला पैसे मिळवायचे असते ना, तर सरळ बाजारातच जाऊन बसले असते मी. आय एम सॉरी, मी सहज बोलून गेलो. पण त्याने किती जखमा होतात ते तुम्हाला नाही कळायचं. हे सॉरी म्हटलं ना. हे बघ, हे बघ, आपण आजपासून आदला बदल करूया. ओके, म्हणजे तू नोकरी करायची, मी घर सांभाळायचं. अगं, त्यात काय एवढा अवघड आहे ग? शहरातल्या मोठ्या बँकेचा काउंटर सांभाळणारा लक्ष्मीकांत माझ्या बायकोचा संसार नाही सांभाळू शकणार. खरंच सांभाळाल तुम्ही एवढं? येस, आजपासून तू बाहेर, मी घरात. अहो, लोकांचा की नाही, हल्ली देवावरचा विश्वासच उडालाय. का हो? अहो, सीधा म्हणून देतात, त्यात सुद्धा दगड. मग काही निवडून द्यायचे? अहो, जावळीवानी इकडे या. काय हो? तुम्ही काय ऐकलत की नाही? काय ते? लक्ष्मी म्हणे नोकरीच्या इंटरव्ह्यू साठी गेली होती. अय्या, तुम्हाला कुणी सांगितलं? आमच्या ह्यांनी सांगितलं. हो, पण तिला मुळी नोकरीची गरजच काय? अहो, लक्ष्मीकांत भाऊची घरात बसली आहेत ना. काही नाही, अहो, त्यांनी परीक्षेसाठी रजा घेतली. परीक्षा वगैरे काही नाही, ही नक्कीच दुसरी काहीतरी भानगड आहे. आमचं हे सांगत होते. आणि हे दही आता ताक कसं करायचं ते सांगायला हवं का? करतो ग, मला सगळं येतं, स्वयंपाक करणं सोपं असतं. एक काम कर, ऑफिसात जरा व्यवस्थित राहा, थोडी जरी चूक झाली ना तरी मोठा फटका बसतो. माझं काय झालं बघतेस ना. अहो, आता झालं गेलं विसरून जा.
काय अटकलं काय वाटतंय काय नाही समोर भांडतायत ना अरे वा थांबतो मग गाडी आली काय पूजा आहे काय केव्हा आहे थांब मी तारीख खाली काय बघतो पूजा आहे काय पूजा नाही हो इथे निफाडकर कुठे राहतात निफाडकर ओ निफाडकर झालं काढायला काहीतरी पाहिजे असलं अगं बाहेर बाहेर निफाडकर न्यायला गाडी आली आहे काय अहो तुम्हाला न्यायला बँकेची गाडी आली आहे आधी बोलते असेल ते आरोप करतात ना गाडी पाठवतात येत नाही म्हणून सांग जा तुमच्यासाठी नाही हो बाई साहेबांसाठी गाडी पाठवली हा बाई काय थांबा लक्ष्मीसाठी गाडी आली म्हटलं तुला काय करायचं चांबर चौकशा लोकांच्या भान लक्ष्मीसाठी गाडी आली ना मग चल चल ऐकूया लवकर लवकर एक वेळ जेवण उशिराचं पण ये ये लवकर 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 काय आज म्हणून आज मी ना न्याय न्याय नोंद कोणाचा पत्ता विचारतोय मी लक्ष्मी ना मी ना विज्ञान विज्ञान काय बोलतोय काय कळतच नाहीये तो जर्मनी भाषेतनं बोलतोय तुम्ही टॉन्सिलची गोळी घ्या म्हणजे तुम्हाला मराठी भाषेतनं बोलतोय मी मनाची जुनाच म्हणतोय अच्छा मराठी येत नाही मग इंग्लिश मध्ये बोला कॅन अंडरस्टँड इंग्लिश तोडक मोडक ही कॅन स्पीक इंग्लिश ही बँक ऑफिसर आय एम सर्वंट ऑफ गॉड यू डोंट नो तामन निरंजन सत्यनाश आय मीन सत्यनारायण ट्रू नारायण ट्रू काय म्हणणार काय गणधन नाही नकमी कुणी नकमी हकमी हकमी कोण हकमी काय हकमी नकमी 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 अच्छा सांगू अहो नकमी नकमी अच्छा लक्ष्मी ठीक आहे आली विलास नकमी नकमी माझ्या वाटतो माझ्या वाटतो अरे विलास तू इथे तू ह्याची भाषा ओळखू शकतेस का अहो हाच तर माझा मित्र विलास अच्छा सांगा अच्छा अच्छा बोलतोय मला वाटलं त्याच्या जिमेचं हाड वाढलंय हाड अहो काहीतरी काय त्याची चेष्टा करता लक्ष्मी मी तुझ्या यांनी गाणी बनवली आहे चल आपण निघूया गाडी पाठवली आहे गाडी आपण नंतर निवांत गप्पा मांडूया काय शिंकला हा तुम्हाला भेटून आनंद झाला अहो तो म्हणतोय आपण पुन्हा भेटूया अच्छा भेटूया ना भेटूया येताना ती कॉन्सिलची गोळी घेऊन या ओके बाय 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 टाटा किंग यू तेगो तेगो जाना आपल्याला तो निवांत भेटूया म्हणणे हे जीव धक्का जाणार तुम्ही काय घ्या आज जा आज जा भैया नाही मी काय म्हणतो लक्ष्मी का नाही इतकी वर्ष तुम्ही सर्व्हिस केली तुम्हाला कधी गाडी नाही आली नाही घरी चला चला वहिनी एकट्याच गेलाय आणि तुम्ही ते कसे जाणार त्या नोकरीला गेले मी कसं जाणार मला घरी बसून अभ्यास आहे ना ऑफिसरचा ही गेली नोकरीला नोकरीला गेली खरं म्हणजे आम्हाला नोकरीची गरज नाहीये मी आहे की कमका तिची हौस हो म्हटलं जा एवढंच बाहेरचं जग बघायला मिळेल आता बायकोला आपण स्वातंत्र्य नाही द्यायचं तर कोणी द्यायचं काय नेने एकदम त्या निमित्तानं तुम्हाला घरात निवांत बसायला मिळेल म्हणजे अभ्यासाला हो पण मी म्हणते बायकोची असली भलती हौस पुरवायचीच कशाला आमचे हे तर स्पष्टच म्हणतात साड्या हव्या तेवढ्या घे दागिने हवे तेवढे घाल पण नोकरी विक्री करायचं मनात सुद्धा आणू नको आणि तुम्ही मनात जरी आणलं तुम्हाला नोकरी देणार आहे कोण आणि लक्ष्मी बहिणी ग्रॅज्युएट आहे हो तेही खरंच मग कुठे लागली नोकरी बँकेत बँकेत अशी अशी मोठी नोकरी मिळत नाही कोणालाही ते ते अन्नपूर्णा फूड स्टॉल आपलं अन्नपूर्णा फूड फॅक्टरी तिची तिकडे लागली नोकरी कळलं मेलं लक्षण म्हणजे शेवटी ऑफिस मध्ये जाऊन भाकऱ्या वडवायच्या ना मग त्याला कशाला हवे ते एज्युकेशन का ग्रॅज्युएशन बघ ना जा तुम्ही जाऊन भाकऱ्या वडवा आणि नवऱ्याला खायला घाला नाही तर बोंबलाच बसेल तुमची कामं झाली वाटत सगळी जा करा जा नाहीतर काय नसते चांबर चौकशी हवेत कशाला तुम्हाला वहिनी ना किती पगार आहे तुम्हाला काय करायचंय नको ते काय विचारत बसेस चल आज जाते चल वहिनींचं ऑफिस कुठे हो पूजा घालायची जाऊन तिकडे नको नको इथे काही दक्षिणा मिळणार नाही जेवायला काय करू सांग सांग सांग
जेवायला काय करू सांग सांग सांग, नाश्त्याला काय करू सांग सांग सांग, काय आवडतं खायला सांग सांग सांग, पिंकी सांग सांग सांग, जेवायला काय करू सांग सांग सांग, नाश्त्याला काय करू सांग सांग सांग, काय आवडतं खायला सांग सांग सांग, बंटी सांग सांग सांग। लावली तर मग खाल तुम्ही थप्पड, सुर 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 आम्ही करा, धन 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 कटी करा, पोटात पावे काव काव काव, जोशी का आमचा काही खरा, कांदा चिरायला वेळी कुठ, आमलेट करायला तवा कुठ, तुम्ही तर सांगा शोधू कुठ, बंटी सांग सांग सांग। अशी जर केली तर तुम्ही काम होईल पक्कं, झकपक झकपक लादी फुटू, टक 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 भांडी घासू, मदतीला आम्ही आहोत हो, नका हो बाबा असे बसू, खडाळ धावतय थांबू कसं, घर हे सगळं आवरू कसं, जेवण तुमचं बनवू कसं, पिंकी सांग सांग सांग। विलास भाई साहेबांना विचार। आदाब। नमस्कार। ए मिंटना अमन। नमस्कार। ए अंगमन। सलाम। मिंटना अँटोनी। हॅलो। आणि या मिने लक्ष्मी। लक्ष्मी निफाडकर। अन्नम उन्ना पून नॉनक्या पोळी माणी प्रोजेक्ट या जमानी। मला तुमच्याकडनं सहकार्याची अपेक्षा आहे। यस मॅडम। मॅडम तुम्ही आलात ते बरंच झालं, कारण पोळी भाजीचा प्रोजेक्ट सांभाळायला बाईच हवी। मर्दो का रसोई घरचे क्या ताल्लुक? एक्सक्यूज मी मिस्टर, मी इथे पोळ्या लाटायला आलेली नाहीये, प्लॅनिंगचा भाग सांभाळायला आले, जी पुरुषांना आपली मक्तेदारी वाटते। आणि हो, पोळ्या लाटणं ही वाटतं तितकं सोपं नाहीये, वे येते तेव्हा कळतं ते किती अवघड आहे ते। झाली बुवा एकदाची चपाती। बाबा ही चपाती एक ऑस्ट्रेलियाचा नकाशा। ऑस्ट्रेलियाचा असेल तर जिवांब्याचा खायचा ना, निमूटपणे खायचं, आली मोठी मला शिकवायला। चला चपात्या झाल्या, आता भाजी। बाबा तुम्हाला भाजी नाही करतायत? अरे तुझ्या बापाला जमणार नाही अशी भाजी करीन मी, म्हणजे तुझ्या बापाच्या बापाला आवडेल अशी भाजी करीन मी। करा ना, आज तुमची परीक्षा आहे। करतोय ना, हे काय माझ्याकडे हजार पाककलेचं पुस्तक आहे। हे काय बाबा, मी गाईड मध्ये बघून परीक्षा देणार। तुला जेवायचंय ना, गप्प बस, तिकडे बस, उद्धाट कुठली आईच्या वडिलांना दिलेस, बस तिकडे। बापाला शिकवतायत,
कुठली बरं भाजी बनवायची? हा हरित क्रांतीची भाजी, वेगवेगळ्या हिरव्या भाज्यांची चवदार भाजी, हा ही चांगली आहे, हीच बनवूया. काय लिहिलंय? प्रथम भाजी घ्यावी, घेतली ती चिरावी, चिरली. भाजी चिरून झाली, आता भाजीचं भांड घ्यावं, गॅसवर ठेवावं, त्यात भाजी टाकावी. टाकली. वा 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 वा, या पुस्तकामुळं किती फायदा होतो पुरुषांचा. गॅसवर भांड ठेवल्यावर 5 मिनिटं वाट बघावी. 5 मिनिटं. बाबा भूक लागली, बाबा भूक लागली, बाबा. आलो आलो. ही घ्या हरित क्रांती, म्हणजे हिरव्या भाज्यांचं चवदार संमेलन. हे चपाती किंवा परोट्या बरोबर खायचं. चला बाबा, देणार देणार सगळ्यांना देणार. थांबा, हाताने येऊ नका. हे घ्या, हे घ्या, तू सुरू कर. शाबास, तू 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 पण घे. आहा, काय वास सुटला घमघमीत. आहा बाबा, ही भाजी कच्ची आहे. हे बघ, पुस्तकात लिहिल्याप्रमाणे बनवली. हा अहो, पण तुम्ही गॅस पेटवलात का? पुस्तकात लिहिलंय भाजीचं भांड गॅसवर ठेवावं, गॅस पेटवावा नाही. मग ते पुस्तकच पेटवा. कानाखाली पेटवीन, गपचूप खा. चपात्या घेऊन येतो. वा, बापाला शिकवतात स्वयंपाक करायला. बाबा मला खायला द्या ना, भूक लागली. देतोय ना बाबा, मला लवकर खायला द्या ना, मला शाळेत जायला उशीर होतोय. आईच्या वळणावर गेली. हे पैसे घे, बाहेर खा. संध्याकाळी आल्यावर तुला गरमागरम जेवण देईन. पण गॅस पेटवायला विसरू नका. कानाखाली लाटणं पेटवीन. बाबा मला खायला द्या ना, भूक लागली. दूतराष्ट्राने 100 मुलं कशी सांभाळली असतील. हा, डोळ्याला पट्टी लावून आपण पण तसंच राहूया. नमस्कार. नमस्कार. आजच्या मेजवानी या कार्यक्रमात दोडक्याची चटणी कशी बनवायची ते पाहू. दोडक्याची, आपला दोडक्याची चटणी. सर्वप्रथम बाजारात जाऊन दोडके आणावेत. आणले, नंतर ते धुवावेत, नंतर ते किसावेत. भाऊजी, अहो भाऊजी. अरे वा, दोडका चालत आला घरात. नेने वाटत घरात? नाही, ते पूजा सांगायला गेले. काय हवंय? मला की नाही, 4 कोथिंबीरच्या काड्या हव्यात. 4 काड्या? काय विनोद करताय? काय सांग ना, 4 जुड्या पाहिजेत म्हणून. नाही नाही, मला 4 काड्याच हव्या. भाऊजी, आज तुम्ही घरात? सहज. अरे वा, समजलं. टीव्ही बघताय वाटत. हो, पण तुम्ही बसल्या. अहो, बाहेरचे कसले कार्यक्रम बघताय? आता आलं लक्षात, त्या टीव्हीतल्या बाईकडे बघताय. कळलं मेलं लक्षात? सगळे पुरुष इकडून तिकडून सारखेच. आमचे हे सुद्धा जरा टीव्हीत बाई दिसली की पागळे, म्हणून तुमच्याकडे मुक्काम ठोकून असतात. जळलं मेलं लक्षात? काय एवढं सोनं लागलं होत्या बाईच्या तोंडाला? तसं नाहीये वहिनी. काय, या नटवी पेक्षा चांगली सुगरण आहे हो मी. पुरणपोळ्या तर मी अशा करते अशा करते. मग जाऊन करा ना टीव्हीवर कार्यक्रम. अहो, केला असता हो, पण तिकडे म्हणे वशिला पाहिजे. आमची कुठे एवढी ओळख? अहो, एकदा चान्स तर मिळू द्या. बघा, पंचपक्वानच करून दाखवते. कोण म्हणतात तुमची टीव्हीत ओळख नाही म्हणून? तुमची माझ्याशी ओळख आहे ना. माझी टीव्हीत ओळख आहे. काय सांगताय? काय हो ना. अहो, पण आजपर्यंत कधी बोलला नाहीत ते. काय, 4 चौघात सांगायला लाज वाटते माझी टीव्हीत ओळख आहे म्हणून. असच असच. तुम्हाला काय काय करता येतो? मला अहो, मला सगळंच करता येतं. थांबा, मी तुम्हाला पुरणपोळीच करून दाखवते. ते जरा लवकर करून दाखवा. अगदी लवकर, आत्ताच करून आणते. माझी 4 चौघात ओळख आहे, टीव्हीवर ओळख आहे, हे कोणाला सांगू नका प्लीज. नाही नाही, चिरमुले बायनाला अजिबात सांगू नका. मुळीच नाही, तुम्ही काळजीच करू नका. मुळीच सांगणार नाही म्हणजे सगळ्यांनाच सांगणार. चला, गरम मसाला. आज रात्री आमच्याकडे पुरणपोळीचा भेट आहे, यायचं नाही. अगं बाई, पुरणपोळ्या? आज काही विशेष नाही? काय नाही, सहज आपला चेंज म्हणून. बाकी तुला वराडकरच्या लोकांच्या पोळ्या म्हणजे थोड्या सपकच असतात नाही? उद्या टीव्हीवर झळकल्या ना म्हणजे कळेल सपक का काय ते. टीव्हीवर? आणि तुम्ही? म्हणजे काय, आमची आतून ओळख आहे. बघा हो, एखाद्या भामट्यावर विश्वास ठेवाल. आणि म्हणजे काय, लक्ष्मीकांत भाऊजी काय भामटे आहेत? लक्ष्मीकांत भाऊजी? मग बर, मी येते. हा, थांबा ना थांबा ना. नाही, भाजी ठेवली गॅसवर. बर, आली मोठी बातम्या काढायला. मी पण पक्की वस्ताद आहे, थांग पत्ता सुद्धा लागू दिला नाही. या टीव्हीवर कलाकार लोकांच्या फार लाईनी लागायला लागल्यात बुवा. एकदाच हो, एकदाच. अगदी भात भाजी
अगदी कशा कशाची ही पाककृती करून दाखवायचा चान्स द्या ना हो एकदा मिळवून. पुरणपोळीच झालं, आता आमटीच काय करायचं? मी करते आता आंटी करून. मी तुम्ही आणालो आणि काय टीव्ही वाल्यांनी वेळ लावले लोकांना. आपल्याला काय म्हणतो जेवण तर मिळत आहे. लक्ष्मी याला म्हणतात डोकं, नाही तर दिवसभर चपात्याला आमटी के, चपात्याला आमटी के. बापरे, कामावर असताना असली व्यसना मला चालणार नाही. आपण लोकांना अन्न पुरवतो, तंबाखू सिगरेट ही असली व्यसना मला खपणार नाही सांगून ठेवते. बरोबर, मग तसं नीट सांगा ना. आता मी तुला सभ्यपणेच सांगितलंय, पुन्हा जर असा वागताना दिसलास ना तर भाषा बदलावी लागेल. हे बघा भाई, तोंड सांभाळून बोला. शट अप. ए बाबा, मी तुझ्या पाया पडतो, तू जरा जा ना तिकडे प्लीज. प्लीज जा ना तिकडे प्लीज. मॅडम, असं पटकन कोणावर रागवू नका हो. अहो, हा युनियनचा लीडर आहे, अशा माणसांवर रागवून कसं चालेल बरं? अशा माणसांना जपायचं असतो. मिस्टर अकबर, आय वॉन्ट रिझल्ट्स. काम चुकारपणा करणारा माणूस युनियन लीडर असो किंवा मंत्री, पण मी गय करणार नाही. पण मी काय पुन्हा असले सल्ले मला द्यायचे नाहीत, समजला? ओके मॅडम. अहो, हल्ली लक्ष्मीची आहेत काय विचारू नका. का हो, काय झालं आता आणखी? अहो, पूर्वी ऑफिस मध्ये जाण्यासाठी गाडी 9:30 यायची, हल्ली 8 येते. अहो, मी एवढ्या लवकर जेवण करून जाते ती? छे हो, ती कसली करते स्वयंपाक? लक्ष्मीकांत भाऊजी करत असतील सगळं. भाई, बिचारा पोरांचे हाल हो. अच्छा, तुमच्या बायकोचा पगार तुमच्या हातात दिला जावा असं तुमचं म्हणणे? वय टोचकच नाही तिला, पैसा खर्च करून टाकण ना कुठेतरी. आणि बायकासनी काय करायच्या पैशाच्या उलट आली? छान, पैसे कमवायच्या वेळी बाईला राबवणार आणि मोबदला स्वतःच्या हाती घेणार. जे हात कष्ट करतील त्याच हातात मोबदला पडेल. हे बघा भाई, ती माझी बायको आहे आणि तिच्या पैशाचं काय करायचं ते मीच ठरवणार. नाही, तिच्या कमाईचे पैसे कसे वापरायचे हे ती स्वतः ठरवेल. जी कमावू शकते ती पैसे कसे वापरायचे हे ही ठरवू शकते. या तुम्ही. पर इथे येऊन बायकोच्या कमाईवर हक्क सांगायचे कष्ट घेतलेत, तेवढे कष्ट जरा स्वतःसाठी काम शोधायला घ्या, म्हणजे बायकोच्या कमाईवर जगायची वेळ येणार नाही. निघाता. टीव्हीच्या अनेक चॅनल मुळे बऱ्याच कलाकारांना वाव. भाऊजी, अरे या 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 या, डबा आणला. हो, बरं केलं. भाऊजी, गेला आठवडाभर मी रोज सकाळ संध्याकाळ तुमच्यासाठी डबे आणते. हो ना. मला टीव्हीत कधी नेणार? ओ, थोडी कळ सोसा हो, टीव्हीत घुसणं इतकं सोपं नाहीये. तुम्ही केवढ्या टीव्ही केवढा मग? अहो, पण टीव्हीत कधी येईन असं झालंय बाई मला. होय ना. त्या स्मिता पाटीलला म्हणे टीव्हीत बघूनच पिक्चर मिळाला. मला सुद्धा पिक्चर मध्ये चान्स मिळाला तर किती छान होईल. हो ना, आधीच मराठी सिनेमाला वाईट दिवस आले, त्यात तुम्ही हिरोईन म्हटल्यावर टाळच लावावं लागणार. कुठे झाले? अखिया मिलाऊ कभी अखिया चिराऊ क्या तुमने किया जादू. ती माधुरी दीक्षित ही अशिक्षित. आपल्याला काय करायचंय, डबा मिळाला ना लपून ठेवूया. दुसरं गिरायक कोण येतं? मी आपल्या बँक मॅनेजरशी बोलले, आजच आपल्याकडल्या सर्व महिला कामगारांचे अकाउंट ओपन करून टाका. पण मॅडम, त्या कामगार बायकांची बँकेत खाती उघडायची ती कशाला? कारण माझ्या असं लक्षात आलंय की त्यांच्या नवऱ्याच्या दृष्टीनं त्या बायका म्हणजे फक्त पैसे कमवण्याचं मशीन आहे. माफ कीजिएगा मॅडम, हम कुछ समझे नहीं. सर्व बायकांना त्यांचा पगार त्यांच्या नवऱ्याच्या हातात द्यावा लागतो आणि एक पैसा जरी खर्च करावासा वाटला तरी नवऱ्याची परवानगी घ्यावी लागते. आता सर्व पगार सरळ बँकेत जमा होतील आणि तेही बायकांच्या नावावर. पण मॅडम, अहो त्या अडाणी बायका, त्यांना कसं कळणार की बँकेतून पैसे कसे काढायचे आणि कसे ठेवायचे? पण तुम्ही शिकलेले आहात ना आणि बँकेची लोकही मदत करतात. आजच सगळ्यांची खाती उघडली गेली पाहिजेत. अहो मॅडम, आपल्या कंपनीत पैसे त्याच्याच हातात पडतील जे स्वतः घाम गाळतील. कळलं? ओके मॅडम. मॅडम नेने वहिनी, तुमच्याकडनं रोज रोज खमंग वास येत असतात. छे हो, आमच्याकडून कुठून खमंग वास यायला, आम्ही साधं भिक्षू. ए पिंकी, आई आली का? नाही. अहो, मग तुमच्याकडे रोज स्वयंपाक कोण करत? बाबा. काकू, तुम्हाला सांगू बाबा काय स्वयंपाक करतात? कधी कधी पुरणपोळ्या, कधी कधी खीर, तर कधी कधी पुलावही करतात. आणि कोथिंबीरच्या वड्या किती छानच करतात. की नाही गं? हो. मला सांग, या कोथिंबीरच्या वड्या त्यांनी कधी केल्या होत्या रे? कालच. कालच? हो. का रे, तुमचे बाबा घरी आहेत? हो, ते तर रोजच घरी असतात. चल.
ऐकलत ना नेने वनी काय म्हणाले ते चला आपण बघूया काय ते नेण्यांचा पुलाव वा 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 तीन मुलांचा मुलीका परोठा हे काय जावळे वहिनींची कोशिंबीर चपरे वहिनींची स्वीट डिश वा आणि ही आटल्यांची स्पेशल डिश आटल्यांची भाजी वा 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 आता ये म्हणावं लक्ष्मीला आली वाटतं थांब लक्ष्मी दार उघडतो लक्ष्मी जी पावले येती घरात तोची कुठे आहे तुमची ती टीव्ही ची ओळख गेला आठवडाभर राब राब राबून घेत आहे आज टीव्ही कडनं पत्र येईल उद्या टीव्ही कडनं पत्र येईल कुठे पत्र आमच्या ह्याला सुद्धा कधी एवढं चांगलं चुंगलं करून कायला घातलं नव्हतं ते तुमच्या बोडक्यावर घातलं पत्राचं काय हो दोन दिवसात येईल पत्र आजच माणूस तो भेटला होता साफ खोटं आज काय पण गेले सात दिवस तुम्ही घरातच आहात दगड्या पसरून खोरताय नुसते काय तरी नेने भाऊजीने आपल्याला सांगितलं मग बरं झालं नाहीतर पुढले सातही जन्म यांनी आपल्याकडून सेवा करून घेतली असती दोन दिवस थांबाव पत्र येतोय बघा काही नको तुमचा तो पिक्चर नको टीव्ही नको असं काय करताय बघा आंतरराष्ट्रीय पातळीवर तुमचे पदार्थ गप्पा बसा चला असं प्रेम चला तिकडे नाही किचन मध्ये किचन मध्ये नको झुळाय कुंडी रे घुशीनो अरे घुशी अहो नवीन बाई पाळी माझे ठेवा खाली मी कशा घातला होते त्याला मैस सुद्धा तोंड लावायची नाही त्याला अहो पण या रेड्याला सगळं चालतंय ना त्याचं काय तुला उचलला प्रणाम पेटला तुमचा टीव्ही हॉटेल झटपट टिंग आई वाटत शी काय अवतार झालाय तुमचा काय करणार दिवसभर मर मर मरावं लागतं थकवा येतो आणि तुम्ही ऑफिस मधून आलात की बायकोने अगदी नटून थटून स्वागत करायला हवं फ्रेश दिसायला हवं उद्यापासून मी जसा आणायचो ना तसा माझ्यासाठी एक गजरा घेऊन ये मी पण फ्रेश दिसेन चला पोटपुजीचं काय पोळ्या करायच्या आहेत की केलेत सगळी तयारी झालेली आहे बघ तर खरं बघ यासाठी सगळं जेवण बनवून ठेवलेलं आहे हे बघ पुलाव ही भाजी ही डाळ आणखीन एक भाजी बनवून ठेवली पोळ्या पण आहेत ना हे सगळं तुम्ही मग बसा बसा त्याच काय लक्ष्मी मुळातच काय पुरुष बुद्धिमान असतो आता हे आमटी मीठ घालणं पोळ्या करणं भाजी करणं बारीक काम सहज शिकतो घेतो बरं बोलण्यात वेळ घालू नको जेव्हा लागे जेव्हा लागे चला आज मी तुला वाढणार तुला मी वाढणार प्रेमाने बनवलंय खा बघू खा हा पुलाव घे पुलाव 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 घे पुलाव पुलाव बस 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 पोळी वाढू वाढ ना आज दोघही खाली काय हा यांचा पसारा धुण्याचे कपडे इथेच टाकलेत एक दाल फ्राय एक आलू मेथी पत्ता गोबी पुलाव रोटी 87 रुपये 45 पैसे याचा अर्थ काय याचा अर्थ काय हे बघ लक्ष्मी घरातल्या दोन टायमाच्या जेवणाची जबाबदारी मी घेतली ते जेवण कुठून आणलं कसं आणलं याच्याशी तुझा काही संबंध नाही अहो संबंध कसा नाही घरी स्वयंपाक केला तर कितीतरी पैसे वाचतील रोज एका वेळच्या जेवणासाठी 80-90 रुपये घालवणं आपल्याला नाही परवडणार आपल्याला की तुला तू नोकरी करतेस तू कमावतेस आणि आम्हाला पोसतेस उगीच टोकाला जाऊ नका का नको जाऊ जेव्हा मी कमवत होतो तेव्हा तुला मी कधी विचारलं कधी हिशोब विचारला का बाबा तू अशी उधळपट्टी का करतेस कधी विचारलं नाही कारण तशी वेळच आली नाही तुम्ही दिले तेवढ्याच पैशात मी घर चालवलं सरळ सांगा ना मला स्वयंपाक करणं जमत नाही आम्ही नोकऱ्या करायला शिकलो तुम्हाला नाही घर सांभाळता येत तुम्ही पुरुष म्हणजे फार हुशार बुद्धिमान आमच्या घरात डबल ड्युटी मारली ऑफिसर बॉस चे गुलाम होऊन मर मर मरायचं आणि घरात घरात पदे नावाच्या परमेश्वराची सेवा शेवटी घरात काय आणि बाहेर काय आम्ही बायका म्हणजे केर सुणीच
एक पेपर वाला घरात घुसून घर लुटला आ? पेपर वाला बदल आहे ते नाश्ता नाही करणार बघ जगातला सर्वात अवघड पदार्थ बनवलाय मी फार अवघड पदार्थ हा मी स्वतः बनवला हटला तर नाही आणला ए तुला मी याची रेसिपी सांगू बघ बाजारात न विकत पोहे आणायचे नंतर ते भिजवायचे भिजवणं फार कठीण असतं हा फक्त थोडं दूध टाकायचं थोडा गुळ टाकायचा आणि सगळ्यात अवघड म्हणजे ते चमच्याने असं ढवळायचं ही रेसिपी मी टीव्हीला देणार आहे सॉरी मी खूप लागेल असं बोलले ना पण मी तरी काय करू ऑफिसचं काम करून खूप दमायला होत आणि माझ्या बरोबरचे पुरुष सहकारी माझ्या चुका काढायला टपलेले असतात त्यांना मी त्यांची बॉस झालेलं नाही आवडलं अगं तू माझी बॉस बन ना मला चालेल अगदी डोक्यावर बसलीस तरी चालेल नाहीतरी नवऱ्याच्या डोक्याचा दुसरा उपयोग काय चल गे नको आता उशीर होतोय मला चला अगं एवढ्या मेहनतीने केलं त्याचं काहीच नाही मीच खातो मिस्टर अमर आटा आणि इतर सामान असलेल्या गाड्या सकाळी 7 वाजायच्या आत घरोघर पोहोचल्या पाहिजेत या बाबतीत तक्रार चालणार नाही मॅडम काही बायका भाजीपोळीची पॅकेट आपल्या मुलांना खायला देतात त्यांच्यावर कडक ऍक्शन घ्यायला हवी अहो एखादं पॅकेट मुलांनी खाल्लं तर त्यांना आपलं काय मोठंच नुकसान होणार आहे उलट ज्या बायकांची मुलं शाळेत जातात त्यांना एक एक भाजी पोळीचं पॅकेट गिफ्ट द्यायला हवं रोज रोज येस रोज आई एक वेळ स्वतः उपाशी राहू शकते पण आपल्या मुलाला अर्धपोटी ठेवून ती काम नाही करू शकत पण मॅडम तुम्हाला आईचं मन नाही कळायचं इट्स माय ऑर्डर यू कॅन गो शालांत परीक्षेत मुलांपेक्षा मुली जास्त प्रमाणात उत्तीर्ण या इथं सुद्धा बायकांनी बाजी मारली मला वाटतं काही दिवसांनी मला पुरुष मुक्ती संघटना काढावी लागणार राज्यात निफाडकर पहिला आपल्यातला दिसतोय कोणतरी एक्सक्यूज मी कोण आहे आम्ही टेलिफोन आगे जाओ आगे जाओ काय मतलब आगे जाओ हमारे पास फोन नाही आहे आगे फोन आहे वा 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 काय हजर जबाबी पण आहे अहो खरंच आमच्याकडे फोन नाही आहे अहो तोच फोन लावायला आम्ही आलोय हा कमाल आहे लोक फोन बुक करतात आणि वर्षानुवर्ष वाट बघत बसतात हो ना आम्ही न मागता फोन हो अहो साहेबांची तशी ऑर्डर आहे आम्हाला आत्ताच्या आत्ता बाई साहेबांच्या घरी जा आणि फोन लावा म्हणून या बाई साहेब कोण अच्छा जा लक्ष्मी अच्छा म्हणजे ऑफिस मधनं फोन दिलाय हो ना सांगायचं नाही का आधी अभिनव आलं सासरचं धोतर आलं वहिनीने कमालच केले तुमच्या घरी फोन लागला अजून फोन लागला नाही तरी ह्या ना पहिली बातमी आता काय बोलायचं बोला हे जाऊन द्या आमची सोय झाली हे बघा वहिनींच्या ऑफिसच्या सोयीसाठी फोन आहे तुमच्या सोयीसाठी नाही एक वेळ मी केला तर चालेल साहेब हा फोन कुठे लावू मला फोनची गरज नाहीये पण बाई साहेबांना फोनची गरज आहे हे घर माझं आहे बाई साहेबांचं नाही वा 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 काय स्वाभिमान आहे अहो घरात आला फोनला नाही म्हणून आणि फोन काय नेहमी देणार असतो राहिले ते पडून तुमची काय अडचण आहे वा 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 काय नामी तोडगा काढलाय ठीक आहे तिकडे लावा तो फोन वा 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 काय चॉईस आहे जागेचा काय व्हॉइस आहे ते जाऊ द्यात नवीन फोन आला म्हणजे पूजा आली पूजा तुमच्या किचन मध्ये नारळ आहेत नाही ना मी पाहिले 3 आहेत आपली रात्री आमटीची सोय झाली पण 2 नारळ आहेत घरात झाला 3 कसे दिसले लक्ष्मी फोन 2 फोन 1 ना फोन लाव 4241 कोणाचा नंबर आहे विघ्नेश लक्ष्मी निभानगंजा म्हणजे ऑफिसनी तुझ्या घरी फोन दिला फोन काय सांगतोस काय विलास घरी टेलिफोन माहीत नाही तुझ्या कामा खूप खुश आहेत म्हणतात खूप काम करते तिच्या घरी फोन हवा म्हणजे लगेच कॉन्टॅक्ट करताय कधी थँक्यू विलास थँक्यू मी लगेच घरी फोन करून ही गुड न्यूज देते की आपल्या घरी फोन आलाय म्हणून घरी फोन करून सांगणार घरी फोन आलाय म्हणून घरी फोन करून सांगणार घरी फोन आलाय शी एंगेज लिहून घेतो हा आधी केळ्याची सालं चांगली कुस्करून घ्यायची आणि मग त्यात उकडलेल्या कांद्याची सालं टाकायची
नंतर या सगळ्याला चक्कास पैकी लसणाची फोडणी द्यायची आणि एका घासात माणूस वर टाइम अप नेक्स्ट आता माझा नंबर आमटी आमटी हो 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 हाय ने ने नंबर बोला तुमचा पाच पाच तीन तीन दोन दोन नंबर पत्त्यातला दिसतोय तुमचा हा एक मिनिट थांबा बोला हॅलो चिंगे अगं किती वाढलीस तू फोनवर ना अगं बघायचं कशाला आवाजावरनं कळत की आता कळलं सारखे सारखे फोन बंद का असतात कोणाशी बोलते एवढा वेळ कोणास ठाऊ तुम्हाला पण अजून एक फोन करायचा आहे हो दोन तीन करायचे हॅलो हॅलो चोकअप झाला थांबा बरं हॅलो एक मिनिट ठीक आहे हॅलो मी अविनाश बोलते जरा साहेबांना बोलवता का नाही नाही उद्या अजून टेलिफोन बुथ रस्त्यावरच काढूया दोन टायमाचं भागेल तुम्हालाही भीक मागायला नको हॅलो साहेब मी अविनाश बोलतोय आमच्या बाजूला आज मयत झाले त्यांना कुणीच नाही हो त्याच्यामुळे सगळं काही करायला मीच आहे त्याच्यामुळे आज मला काही कामावर येता येणार नाही वा वारले पुढची व्यवस्था काय मी आहे ना काय नाही हो दांडी मारायची होती बहुतेक सगळी चाळ खाली करणार हा नंबर बोला थँक्यू कशाला आवाज काय शरीर काय काय नेने म्हणे कोणाला बोल लावू काय तुम्ही पण कशाला लाजताय सांगा कोणाला बोल लावू मामा मामी भाचा भाची तसं काय नाही तुमच्यासारखे एवढे उदार शेजारी असतात ना आम्हाला कसली काळजी कसलं काय आमच्या पूर्वजांनी गावच्या गाव इनाम दिले एक रुपयाच्या टेलिफोनचं काय बोला नंबर मगापासून सगळे दोन दोनदा फोन करतायत मला एकदा तरी चान्स द्या लाईनी तुम्हाला बोला नंबर वहिनी मला बॉम्बेला कंकॉल लावायचंय बॉम्बे नाही मुंबई म्हणायचं मुंबईचा नंबर आता एकच आहे जवळच आहे मुंबई लागला का फोन बोला अगं इकडे खूप उकडतंय अगं फार उकडतंय अच्छा म्हणून फोन एंगेज लागतोय आपल्याकडे फोन आला तेव्हा पहिल्यांदा तुमच्याशी बोलावा म्हणून गेले दीड तास नंबर फिरवते तर तुम्ही शेजाऱ्या पाजाराने जमावून हवा पाण्याच्या गप्पा मारताय हे बघ तू यांना काही बोलू शकत नाहीस हे माझे पाहुणे आणि माझ्या घरात माझ्या पाहुण्याचा झालेला अपमान मी सहन करणार नाही हा फोन पाहुण्यांसाठी नाही तर ऑफिस साठी आहे आणि फोनचं बिल तुमचे पाहुणे नाही तर ऑफिस भरणार आहे कळलं ऑफिस महिनाभर नोकरी काय केली दिवसभर ऑफिस बस असं वाटत तू माझ्याशी नाही ऑफिसशी लग्न केलंयस अहो जाऊ द्या वहिनी कशाला एवढं मनाला लावून घेत आहे आता घरात फोन आला म्हणजे एखाद दुसरा पर्सनल कॉल होणारच एखाद दुसरा गेले दीड तास फोन एंगेज होता चुकलं ग पाय चुकलं लक्ष्मीकांत भाऊजी इतके प्रेमाने बोलवतात म्हणून आम्ही येतो हो आता नाही येणार हो चला ग चला चला झाला एवढा अपमान पुरे झाला चला हो तरी मी तुम्हाला सांगत होते काय बाय नोकरी निमित्त घराबाहेर पडली की पुरुषाला गुंडाळून ठेवलंच समजा आता तुम्ही तरी कुठे नोकरी करताय पण मला गुंडाळून ठेवलंच आहे ना चला खोबऱ्याच्या वड्या करायच्या आहेत ना झालं ना तुझं समाधान बरं वाटलं असेल तुला माझ्या माणसांचा अपमान करताना माणसं हे कसली माणसं नुसता चोंबडेपणा करायचा लावा लाव्या करायच्या एवढीच काम आहेत हे ना बस काम बघतो तुला एक आम्ही सगळे निरोद्योगी तू मोठ्या कंपनीत मोठ्या पोस्ट वर आहेस आम्ही सगळे रिकाम टेकडे बस उगीच भलते सलते आरोप करू नका मी असं काहीही म्हटलेलं नाहीये तू प्रत्यक्ष म्हणतच नाहीस ग तू फक्त करून दाखवतेस पुरे आजकाल माझ्या प्रत्येक सरळ शब्दाचा वाकडा अर्थ घेता तुम्ही खूप बदललात तुम्ही खूपच बदललात कुणास ठाऊक तू बदललीस मी बदललोय कि माझे दिवसच बदललेत विश्वास सोबतीचा होता नभाप्रमाणे विश्वास सोबतीचा होता नभाप्रमाणे सहवास
तात वारे या पूर्वीच्या क्षणांची तू भेटशीलता गे पिंकी बाबा अरे 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 मला बघून पळता का तुम्ही रागावता आम्हाला मारता आणि आईला रडवता आज आपण आईला हसवायचं कसं तिला तिच्या कामाचा खूप त्रास होतो ना आपण घरातली सगळी कामं करायची चालेल प्रथम चहा करायचा मग तिला उठवायचं चालेल चला गुरुवाला दूध दूधवाला दूध क्या करूया लक्ष्मीला चहा फार गोड आवडतो दोन चमचे साखर क्या होईल बाबा दूध दूध आणलंच बरं केलं भाजी घ्या भाजी बापरे भाजीवाली आली तुम्ही भाजी बघा चहाच बघतेस ना ठीक आहे दोन चमचे साखर या साहेब काय देऊ याला काय म्हणतात हा ना फुलवर फुलवर कितीला दिलास 20 रुपये पाव 20 रुपये बापरे हे वांग ना महागातली भाजी घेतली तर बायकोला उचकी लागते जरा स्वस्तातली भाजी दे ना हे स्वस्त आहे हे कांदा काय देते किती झाले 20 रुपये झाले 20 रुपये बापरे आजकाल महाग झाल्यात भाज्या ठीक आहे बायकोला सांगू नको महाग भाजी घेतली म्हणून स्वस्तातली भाजी घेतली उगा तुझी आई बोंबलायला नको जा बंडीला बोलव चहा प्यायला अरे बापरे गडबडी साखर टाकायला विसरलो बरी आठवण झाली लक्ष्मी बोंबलत बसली असती बाबा चहाला प्या बघा पिऊन बघा चहा असा चहा आयुष्यात प्याला नसाल प्या वा बाबा आईला पण अशी वसन देत नाही साखर गोड होती वाटत चला आईला उठवायला जाऊ चला 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 लक्ष्मी उठ असं नाही हो बाबा आई उठवते तसं उठवा ना हा काय मेला लोळत पडायचं ते सूर्य वर आला उठा ए आई उठ ना गं हा उठा ना ऑफिसला जायचं ना कडे ओ कशाला उठवताय चांगली झोपली बिट्टो माझ्यासारखी बोलली की नाही अहो उठा ना आकडे ऑफिसला जायचंय ना ऑफिसला ऑफिस अगं 7:30 वाजले ऑफिसला नाही का जायचं तुला अहो आज वार काय वार बुधवार तारीख काय अरे ती ठीक आहे 21 लाल तारीख म्हणजे सुट्टी आहे माझं काही नाही आईला विचारा माझं काही नाही बाबा आई आई हो हो जाऊया आपण काढे ना आपलं मेनेला घेऊन जाऊया तुम्ही माझी पण काय बघताय माझीच बघतोय मला वाटलं माझीच बघतोय डोळ्यात गोळ आहे दुसरं काय आईच्या बायका पण कंप्लेंट करत असत का बहिणी हे सारखे आमच्याकडे बघतात म्हणून आता मी इथेच बघतोय आईस्क्रीम आहे अरे बंटी आईला आणि काकूला पण बोलो हमारे दो इनके दो हमारे दो के दो चार और दो छे का कितना हुआ 40 रुपये 40 40 रुपये काय होते हो 40 आई लवकर ये ना बाबांकडे पैसे नाहीयेत पैसे म्हणजे ते काय अर्थ खात गृह खात बंटीला दे बंटीला ते सगळं तिच्याकडेच असतं त्यामुळे आणखीन एक दे आणखीन पैसे द्यायचे पैसे 40 रुपये द्यायचे और एक आणखीन एक और एक और एक दे ना दे दे हॅलो पैसा आईश करो
तरी मी तुम्हाला सांगत असते थोडेसे पैसे जवळ ठेवत जा म्हणून. बरं बरं आईस्क्रीम वाल्याच्या पुढे नाटक नको चल. आलो बाबा एकदाच. कितना पैसा हुआ? 50 रुपया. थांबा वहिनी मी देतो. नको मी देते. नाही मी देणार होतो पण माझ्या हात दोन्ही वेफरच्या पॅकेटात आहेत ना. काय मजा आली ना. आई आता आपण दर रविवारी जायचा. आधी घरी चला होमवर्क करायचं. हो अहो आता पुरे किती हा दडाल. असू द्या जे काय खातो ना स्वतःच्या कमाईचं खातो बायकोच्या कमाईचं नाही. चला बापरे 7 वाजले सगळी काम करायची आहेत. लक्ष्मीला ऑफिसला उठवायचं. सगळे गेले कुठे? लक्ष्मी पिंकी पंटी गेले कुठे सगळे सकाळी सकाळ? अरे इक पोरो इकडे. अरे पोरानो तुमची आई गेली कुठे? ती गेली सुद्धा कामावर. कामावर सकाळी 7 वाजता ऑफिस जाण्याची सुट्टी आहे वाटत. तुमचं घड्याळ बंद पडलं असेल ते बघा 9:30 वाजले. 9:30 12 वाजले. मी तुमचा अभ्यास घेतो. शिवाजी महाराजांनी कलिंगड घेतलं. हे गणिताचं पुस्तक आहे. तुम्ही जा तोंडून या. हो तोंड होतो तरी काम करायचे. मॅडम हे बघा बाहेर जाऊन आधी दरवाजा नॉक करा आणि मगच आत या. येस कम इन. अरे विलास तू. अरे मला लाजवतोस काय? मला बोलवायचं होतं. मी आले असते ना. नो नो यू आर वेरी इम्पॉर्टंट. यू आर नॉट माय असिस्टंट. अरे कितीही झालं तरी मी एक बाई आहे. बाई कितीही वरच्या पोस्टवर असली तरी ती दुय्यमच. नो नो यू आर नॉट दुय्यम. तुझ्यामुळे अन्नपूर्णा प्रोजेक्ट नाव भारत भर झालं. उत्तर प्रदेशची एक कमिटी आपल्या टीमचा अभ्यास करण्याला उद्यात येते. खरं ते वुमन इम्प्लेंट झाले. काय ते खूपच इम्प्लेंट झाले. हा इम्प्रेस. उद्या त्या तज्ञांनी मी माझ्या घरी डिनर पार्टी ठेवणी आहे. तुला यावं लागेल डिनर पार्टी ना. किती वाजता? उद्या रात्री ना. वा 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 म्हणजे ओली पार्टी. म्हणजे वा 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 पार्टी म्हणजे की झालं. वा 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 आधी बाईंचं अभिनंदन कर ना. हो कॉंग्रॅट्स मॅडम. थँक यू. तर उद्या नातनी माझ्या घरी यायचं डिनर पार्टीला. च कुटुंब च परिवार. ओके सर. तुम्ही साहेबांच्या इकडे जा. ओ वेलकम वेलकम मिस्टर चिन्ना. मेरा नाम चिन्ना नहीं मिस्टर सिन्हा है. तेच बोलतोय मिस्टर चिन्ना. वेलकम यांना भाई साहेबांकडे घेऊन जा. वेलकम वेलकम. ओ हो वेलकम. ओहो वेलकम लक्ष्मी मै निपानकर. अहो चगले जन तुमची वाट बघता. या या चला ना. वेलकम वेलकम. या या धान वेलकम धान. वा कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम. हॅलो. ये लक्ष्मी ये. भाई साहब यही है लक्ष्मी देवी. अरे लक्ष्मी हेच तर यूपी गव्हर्नमेंटचे डेलिगेट्स. कॉंग्रेचुलेशन लक्ष्मी देवी आपने तो कमाल ही कर दिया. आपकी अन्नपूर्णा फूड स्कीम बिल्कुल आदर्श है. एक्सक्यूज मी मैडम आपकी सक्सेस का श्रेय किसे जाता है? आज माझ्यावर या फुलांचा वर्षा होतोय पण याच्या फार तर एखाद्या पकडीवर माझा अधिकार असेल. याचं खरं श्रेय मी विलासला देईन. त्यानं माझ्यासारख्या काकूबाईला इथं नोकरी दिली. याचं खरं श्रेय मी बाईसाहेबांना दे ज्याने वडिलांच्या मायेनं माझ्या चुका सांभाळून घेतल्या. खरं तर मी कोणीच नव्हते आणि नाहीये. थँक यू व्हेरी मच. वा वा काय हा नम्रपणा. प्रत्येक यशस्वी पुरुषच्या मागे स्त्री असते. मग यशस्वी स्त्रीच्या मागे कोण? यशस्वी स्त्रीच्या मागे बरेच पुरुष लागतात. काय विलासराव? पण तिचा खरा पुरुष मात्र मागेच राहतो. वा 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 काय पण उत्तर दिलंय. हा त्याची नितांत गरज आहे.
प्लीज आइए। विलासराव जरा कमी पिया। आधीच तुम्ही बोललेलं काही कळत नाही, त्याला अजिबात कळायचं नाही। तुम्ही म्हणजे अन्याय इन्साफ की तारीफ। मी लक्ष्मीकांत निफाडकर। नाही तुम्हाला तशी ओळख नाही पडणार, मी या लक्ष्मीबाईंचा नवरा म्हणजे हस्बंड। आप क्या करते हैं? मी होम मिनिस्टर, गृहमंत्री। गृहमंत्री? हाँ, घरची कामं मीच करतो, स्वयंपाक धुणी भांडी केर कचरा सगळे कामं मीच करतो। घरची कामं मी करतो आणि बाहेर ऑफिस मध्ये ही काम करते। हे आमच्या काकूबाईची मॅडम झाली, याला विलासरावच कारणीभूत आहेत। आणि मी रामागडी झालो, याला सुद्धा विलासरावच कारणीभूत आहेत। काय विलासराव? गमतीदार स्वभाव आहे यांचा, व्हेरी जॉली। मी लोकांचं मनोरंजन करणारा विदूषक आहे, जोकर। काय विलासराव, मी बरा सोंगड आहे ना? आता पुरे, जास्त घेऊ नका। बाईसाहेब आजकाल सारख्या ऑर्डरी सोडताय, जरा प्रेमानं सांगा की नाही घेणार दारू मी। एका मोठ्या बाईच्या प्रेमासाठी दारूच काय, लाज सुद्धा सोडायला तयार आहे मी। काय विलासराव? ऐका हो ऐका समस्त येथील नवऱ्यानो, आया बापानो समस्त येथील बायकानो, कधी घरगडी कधी आचारी कहाणी गरीब नवऱ्याची, कधी घरगडी कधी आचारी कहाणी गरीब नवऱ्याची। कमाल माझा बायकोची, कमाल माझा बायकोची, कधी घरगडी कधी आचारी कहाणी गरीब नवऱ्याची, कधी घरगडी कधी आचारी कहाणी गरीब नवऱ्याची। कमाल माझा बायकोची, कमाल माझा बायकोची। घरात माझी शोधावी लागते जागा, काळी वाजता गुलाम हाजीर सेवेसाठी जागा। चार भिंतीच्या घरात माझी शोधावी लागते जागा, काळी वाजता गुलाम हाजीर सेवेसाठी जागा। हुकुमाची ती राणी होता कसली जीत राजाची, हुकुमाची ती राणी होता कसली जीत राजाची। कमाल माझा बायकोची, कमाल माझा बायकोची, कमाल माझा बायकोची, कमाल माझा बायकोची। उंच उंच हो पहा चालली वेल तिच्या कर्तृत्वाची, उंच उंच हो पहा चालली वेल तिच्या कर्तृत्वाची। पैसा हाती खुळखुळला अन किंमत का माझी गेली, तिजोरीचा मी राखण करता मालकीण ती हो किल्लीची, तिजोरीचा मी राखण करता मालकीण ती हो किल्लीची। कमाल माझा बायकोची, कमाल माझा बायकोची, कमाल माझा बायकोची, कमाल माझा बायकोची। Thank you.
सांगू हो तिच्या यशाची मला चढली धुंदी रान मोकळे तिला जगाचे मी तर घरात कैदी अहो काय सांगू हो तिच्या यशाची मला चढली धुंदी रान मोकळे तिला जगाचे मी तर घरात कैदी पंख तिच्या मुक्तीचे झाले बेडी माझ्या स्वप्नांची पंख तिच्या मुक्तीचे झाले बेडी माझ्या स्वप्नांची कमाल माझ्या बायकोची कमाल माझ्या बायकोची कधी घरगडी कधी आचारी कहाणी गरीब नवऱ्याची कधी घरगडी कधी आचारी कहाणी गरीब नवऱ्याची कमाल माझ्या बायकोची कमाल माझ्या बायकोची कमाल माझ्या बायकोची कमाल माझ्या बायकोची काय मिळालं काय मिळालं तुम्हाला असा चार चौघात तमाशा करून आरडी होती प्याला दारू त्यासाठी आरडाओरडा करायला काय झालं पण तुम्ही जे काही केलं ते नशेत नाही ठरवून मुद्दाम केलं ते ओ एवढी मोठमोठी माणसं जमली होती तुम्हाला माझ्या माणसांचा अपमानच करायचा होता तर आलातच कशाला माझा माणूस कालपर्यंत तुला ज्याची आठवण पण नव्हती त्याने तुला आज नोकरी दिली लगेच तुझा माणूस झाला काय म्हणाला खबरदार कुणा असं काही बोलाल तर तुला एवढा राग का आला खरं बोललो म्हणून काय पाहिलं होतं त्यात रूप पैसा ऐश्वर काय पाहिलं आता कळलं त्याची तुझ्यावर एवढी कृपा का 15 वर्ष आम्ही नोकरी केली आमच्याकडे फोन नाही गाडी नाही दोन महिन्यात तुला प्रमोशन डोळे मिटून जरी दूध पीत असलीस ना तरी सगळं जग बघतय ग स्टॉप इट ओ लाज वाटायला पाहिजे तुम्हाला असले केळसवाणे आरोप करताना तुम्हाला माझा मत्सर वाटतोय मी तुमच्याहून प्रगती केली तुमच्या पुढे गेले तुमची काहीही मदत ना घेता हे घर चालवलं माझी मदत तुला कशाला लागेल माझी मदत तुझी चाहते आहेत ना तुला मदत करायला हो आहेत ना मला मदत करणारी माणसं आहेत पण तुम्हाला ओळख नाही पटणार त्यांची औ पहा सारखा पाठीशी उभा राहिला विलास म्हणून आज आपलं घर चालते नाहीतर रस्त्यावर आलो असतो आपण सोडून दे ना नोकरी बघू आपलं काय होत ते सोडून दे अरे मंडळात ताकद असेल ना तर सर्व काही मिळवता येतं ना आणि ते मी मिळवून दाखवलंय तुम्ही नाही जा झोपा आता बायकोचं मन दुखावलं शांतपणे झोप लागेल तुम्हाला जा झोपा पिंकी बंटी पिंकी बंटी अरे तुम्ही दोघं इथे काय करताय चला उठा चला आधी चला घरी आई आई आम्हाला बाबांची खूप भीती वाटते ग अग काय झालं घाबरायला आई आई बाबा सारखे तुला ओरडतात बाबा आईवर रागावू नका ना तिच्याशी भांडू नका ना हे बघ पिंकी बंटी आता तुमचे बाबा नाही भांडणार माझ्याशी कधीच नाही ओरडणार माझ्यावर तुम्ही चला घरी चला भाई साहेब आते हो या स्वस्त पोळीभाजी केंद्राच्या संचालिका बसा लक्ष्मीबाई निफाडकर बसा भाई साहेब आपलं काय ठरलंय तुम्ही मला अहो जाओ केलं तर मी तुमच्याशी बोलणार नाही अग पण आजची बातमीच तशी आहे कालच उत्तर प्रदेश सरकारनं तुला सर्वोत्कृष्ट स्त्री व्यवस्थापिका म्हणून हे 50,000 बक्षीस दिलंय हिअर इज द कॅश भाई साहेब मी
मला होय आणि कंपनी तर्फे सुद्धा आम्ही तुला पुरस्कार देणार आहोत भाईसाहेब तुमचे उपकार मी आपलं काय ठरलं होतं तू परत उपकाराची भाषा केलीस तर मी तुझ्याशी बोलणार नाही बरं मी निघू आता मला मीटिंगला जायचं ओके Like me, I'm proud of you. Huh? I'm proud of you. Loud? I'm proud of you. Ha ha, proud. Vilas, mala aapla office sadharan kiti rupaye cha bakshis del re? Papa, 25,000. 25,000? Manje, bakshisache 75,000 rupaye. Vilas, mala thode sa karja milu shakel? कन्या हाँ थोड़े से म्हणजे वैसे थोड़े से नहीं है जरा जास्त है 8,00,000 8,00,000 मला भाई नाही म्हणा विचारावं लागेल विचारून उन्या सांगतो पण येऊने पैसे कन्या नाही सांगेन केव्हा तरी बघताय ना हो मला वाटलं बायकोकडे बघताय नाही नाही तुम्ही पुढे बघा नमस्कार साहेब बसा ना बसा बसायला काढायला काढा चला 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 काढा लवकर काढा चला काढा 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 लवकर अहो हे काय करताय का तुम्ही बघा भाई साहेब म्हणाला होत्या टीव्ही परवडत नाही पुढे घ्यावा तरी बघू भाई साहेब कोण सांगणार या घराचा मालक मी आहे मग तुम्ही आता द्या ना ठेवतो मी टीव्ही हे जोड रे जोड वायर हा काढा साहेब 3 महिन्याचा हप्ता काढा नाही मी काय म्हणतो माझ्याकडे हे काढा रे काढा चला काढा काढा माझा ऐका काढू नका आओ आओ माझा ऐका हो तुम्ही गप्पा बसा आओ हां परवडत आता कशाला टीव्ही घेतात सावकाश 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 हां चला माझा ऐका ना आओ त्याला इकडे आम्हाला फुकटचा त्रास एवढं मनावर नाही घ्यायचं आता नाही जमले पैसे द्यायला ते एवढं वाईट वाटून काय घ्यायचं अहो पिक्चर संपल्यानंतर टीव्ही उचलला असता तर का जग बुडाला असता जाऊन जा आपण समोरच्या साइड जाऊन बघूया आता टीव्ही नाही म्हणजे फार सुनो सुनो वाटेल हो पण काय करणार बायको नोकरी करते म्हटल्यावर थोडंसं पडतं घ्यायलाच पाहिजे नाही का आणि आता बँकेत प्रमोशन मिळणारच आहे ना तुम्हाला अभ्यासाची सुट्टी संपली म्हणजे घ्या हो टीव्ही येतो बरं मामा मला टीव्ही पाहिजे आत्ताच्या आत्ता टीव्ही पाहिजे पिंकी आज की नाही तुझ्या बाबांना एक सरप्राईज देऊया काय म्हणलेस तू आता बघ तर अगदी खुश होऊन जातील ते बाबा पिंकी प्लीज प्लीज मला माहिती तुम्ही का रागवलात ते पण मी आणलेलं तुम्ही बघाल तर तुमचा राग ताबडतोब निघून जाईल अहो टीव्ही परत आणताय पण मला मिळालेलं बक्षीस आणि टीव्ही मिळून 1,00,000 रुपये आलेत त्या बडव्याच्या तोंडावर मारा ते हे घ्या हे घ्या टप टप साखरेचे थेंब टपकतात तोंडातून कधी हसून कधी रडून पुरुषांवर मात करता तुम्ही बायका तू राक्षसी आहेस हसून हसून मारणारी हडळ आहेस तू हे पैसे तू माझं नाक कापण्यासाठी आणलेस ना माझं नाकाचे पण सारे जगाला दाखवून द्यायचं ना तुला बोल सांग सांग जाऊन सारे जगाला की माझा नवरा घरात बसून फुकटचे तुकडे तोडतोय आणि मी बाहेर जाऊन भरभरून पैसे आणते माझ्या सस्पेंड झालेल्या नवऱ्याचे हे हे पैसे भरायला मी आणते बोल अहो ते पैसे भरता यावे म्हणूनच नोकरी करते ना मी मग आपणच आपली बेहाबरू कशाला करून घेताय बेहाबरू बेहाबरू तू माझी करतेस ऑफिसात फ्रॉड म्हणून शिका लागला ना तरी मला चालेल पण एका बाईच्या जेवर जगणारा नामर्द असं म्हणून घ्यायला तयार नाही मी माझ्या कष्टाचेच पैसे आहेत ना ते माझ्या घामाचे मेहनतीचेच आहेत ना मग बायकोच्या कमाईचा पैसा घेतला तर त्यात अपमान वाटून घेण्याचं कारणच काय कारण त्यातली पई न पई मला हसते दिवसते कमवायला लागल्या बायका की नवऱ्याला गुलाम करून टाकतात तुला सुद्धा तुझ्या कमाईचा गर्व झालाय काय मी कधी अशी वागलेली नाहीये उलट उलट दरवेळी मीच पड खाल्लेली आहे जेव्हा तुम्ही कमावत होतात
तेव्हा माझ्याशी कसे वागत होतात आठवा आठवा जरा तुमच्या हातात चहा देण्यापासून तुमचे बूट पुसेपर्यंत काम करून घेत होतात आणि आता मी कमवायला लागल्यावर कसे वागताय कधी दारात हसत मुखाने स्वागत नाही की कधी साधा चहा सुद्धा विचारला नाही अच्छा चार दिडक्या कमावून मला तुझ्या तालावर नाचणारं अस्वल करायचं होत तरीच तरीच एवढा नोकरी करण्याचा उत्साह उत्साह नव्हता पण तुम्हाला संसार करायला झेपला नाही म्हणून नाईलाजानं घराबाहेर पडले मी आणि मग लक्षात आलं माझी बुद्धी माझे गुण चुलीतच जळून गेले असते मी घर सावरलं याचं कौतुक तर सोडाच पण माझ्यावर भलते सलते संशय घेता तुम्ही नोकरी केली किंवा नाही केली आम्ही बायका म्हणजे तुम्हा पुरुषांना गुलामच वाटतो जास्त लेक्चर झाडू नकोस कळलं हे हे तुझे उपकार आहेत ना मला नको आहेत मी समर्थ आहे माझा कमवायला माझ्यावर संकट निस्तरायला कळलं बाबा ते रागून कुठे गेले ग मला नाही माहित मग ते परत कधी येतील मला माहित नाही उगाच नसते प्रश्न विचारत बसू नकोस हात पाय धुवून घे आणि कपडे बदल तू आता काही लहान राहिलेली नाहीस पण मला भूक लागली आहे ना अगं मग मी काय करू तुझ्या बाबांनी काय केलं असेल ते घे जा जा स्वयंपाक घरात हे ओरडू नको ना ग रागावलाय कालचा प्रकार एवढा मनाला लावून घेतलात सॉरी सॉरी म्हटलंय ना कमिन लक्ष्मी 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 आणि काय म्हणेन अगं ऑफिस ना तुझ्या आज नागा कर्ण म्हणून घे ना पण मला आता त्याची गरज नाहीये माझा नवरा माझ्या पैशाला हात लावायला सुद्धा तयार नाही का आज काल तो अण्णा वागणं त्या दिवशी पाणी तुझ्या अण्णाच वागणार का त्याचा दोष नाहीये रे परिस्थितीनेच आम्हाला कोंडीत पकडले बँकेने त्याच्यावर अफरातफरीचा खोटा आरोप ठेवून त्याला सस्पेंड केले आणि त्यामुळेच तो जरा चिडचिडा झाला ए तुम्हाला आणि गाणं सांगितलं काय उपयोग आता 15 दिवसच उरलेत मुदतीचे 15 दिवसात 9 लाख आम्हाला नाही भरता येणार आणि जाऊ दे नशिबातलं कोणाला टाळता येतं मला तुला आपण दोघांनी टळलं तर आपल्याला आपलं नजीब बदलता येत म्हणजे तू बघ ना माझ्या मनोरंजन आणि मजा मग कुठे तू बघत जण अगं नुसता तमाशा बघ तमाशा तमाशा ए लक्षा कशाला आलाय माझं हसं झालेलं बघायला छे ते मी कालच बघितलंय नाही आज मी आलोय तो सल्ला द्यायला ते काय की घरात असलेल्या लक्ष्मीला कधी लात मारू नये लक्ष्मी नाव काढू नका तिचं ती लक्ष्मी नाही हो ही ही लक्ष्मी त्याच काय तुम्हाला सस्पेंड केलंय तात्पुरतं उद्याचे पैसे भरले नाहीत तर कायमचा नारळ देतील माझं ऐका 1,00,000 रुपये भरा आणि तात्पुरते मान सोडून घ्या मुदत वाढून घ्या हे आताच झालं नंतर पैसे कुठून आणायचे तुम्ही कशाला काळजी करताय वहिनी आहेतच आणि नाही झालं तर अन्नपूर्णाचे विलासराव आहेत नाही माझा अर्थ असा की परमेश्वरानं स्त्री निर्माण केली कशाला पुरुषाची अर्धांगिनी म्हणून चला चला उठा लवकर चला असं म्हणतो मी आता जातो बँकेत हो तुम्ही लवकर तयार व्हा तोपर्यंत मी साखर घेतो
भंजवे ए शिवाजीचं काम नाही तुम्ही मॅनेजर भंजवे हा हा मॅनेजर बडे साहेब आहेत आता आहेत काय काम होतं ओ मोनी मान्य आमच्या मॅनेजर कशासाठी आले होते नोन मान्य नोन कोण नोन कोण कन्या कन्या हा लोन हा मग त्यांना बाहेर कशासाठी थांबवलं होतं आत घेऊन या आत घेऊन या अन्य 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 या या ना या बसा भाजवे हा बडवे म्हणायचे त्यांना ते ते भाजवे मग हरकत नाही मॅडम असं असं मी विनान हा आणि या लक्ष्मी अन्नपूर्णा फूड कॉर्पोरेशनची संजवे धनवा मालकिन हा हा समजलं तीन कोल्ड ड्रिंक सांगा हा अहो केडूया बघत का राहिला तीन कोल्ड ड्रिंक थंड सांगा आणि स्वीट सुद्धा जा आणतो भंजवे मी काय म्हणतो आम्हाला लोन हवं अंत मिळेल की अहो एवढ्या मोठ्या कंपनीला लोन नाही कोण म्हणणार बोला किती हवेत पैसे 50 लाख पेपनी लाख मी नाही ना जरूर जरूर आता नियमात बसेल तेवढी रक्कम आम्ही जरूर मंजूर करू नियमात बसत असत तर तुमच्याकडे कशाला आलो असतो म्हणजे पडवे आपण एकाच वाटेने जाणारी माणसं आहोत तेव्हा एकमेकांपासून कशाला काही लपवायचं नाही म्हणजे मी काही समजलो नाही घ्या ना घ्या मग थांब ना हे बघा हे 25 लाख कंपनी नावाचा हे धाने बनानात तुमचा वाटा आणि हा आमचा वाटा बोला मंजूर अहो पण हो म्हणस आहे ठीक आहे मंजूर कॅश यांच्या घरी आणून पोचवा म्हणजे कोणालाही संशय येणार नाही पटना हनुमान धोंडांनी ब्रिंगा मानुनी चौनी मिलनी कळलंच नाही आना कळलं कळलं हनुमान सोसायटी ब्रिजच्या बाजूला चौथी बिल्डिंग त्याची काळजीच नको अहो या कामगिरीत आम्ही स्पेशलिस्ट आहोत काय हो ना पैसे आजच घरी पोहोचते करतो अहो मग बघता काय उचला आपापला वाटा साहेब साहेब पान मला पान नको माझ्या बायकोनं त्या बडव्याला पैसे देण्याचा विडा उचललाय पण त्या बडव्याला मी नाही सोडणार अरे 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 बडवेत का नाही उकिडवे बरोबर बाहेर गेले बाहेर गेलेत गोमला उकिडवे बरोबर बाहेर गेलेत कोणाचा संसार उद्ध्वस्त करायला कोण असतो इथे इथे मॅडम बाकीच्या फॉर्मॅलिटीज नंतर पुऱ्या करता येतील हे तुमच्या कंपनीचे 25 लाख आणि हे 12.5 लाख तुम्हा दोघांचे काय हे कसं काय जमतो तुम्हाला काही नाही फक्त पावती बदलून कॅशियरला गोत्यात आणायचं तसं थोडस कठीण आहे अहो मागे एकदा 10 लाखाचा घोटाळा केला होता तेव्हा आमच्या एका माणसाला मेकअप करून कर्नल राजे बनवला आणि आमच्या ब्रँडचा कॅशियर लक्ष्मीकांत निफाडकर याला गोत्यात आणला ते माहितीये मला ते कसं कसं काय कारण मीच मिसेस लक्ष्मीकांत निफाडकर काय ऐकलं इन्स्पेक्टर या शाबास लक्ष्मी शाबास इन्स्पेक्टर अरेस्ट नका नका असं करू नका आम्हा गरिबांच्या पोटावर पाय आणू नका गेले 3 महिने माझ्या घरात काय रामायण घडतंय याची कल्पना आहे तुम्हाला असे आणखी संसार उद्ध्वस्त होण्याआधी यांना तुरुंगात पाठवायला हवं हवालदार नको नको ए पोरानो कुठे चालले थांबा थांबा ए पोरानो ही पोरं कुठे तिकडे शिवतेकडे चालली पिंकी बंटी
आई बाबा तुमची भांडण थांबेपर्यंत आम्ही घरी येणार नाही। लक्ष्मी लक्ष्मी धावतीय लक्ष्मी। काय झाले विलास? ए मग आम्ही शिवटेकडीवर निघून जात आहोत। आता काय करायचं? चल आपण बघूया। पिंकी ओ साहेब तुम्ही कोणाला शोधताय? माझी मुलं। पोरं तर रडत तिकडे शिवटेकडीकडे गेली। बाई साहेब पण त्यांना शोधायला तिकडेच गेल्या। शिवटेकडी रिक्षा काय चाललंय या लोकांचं काही कळत ना? पिंकी बंटी पिंकी बंटी 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 बाळा आई आई एम हियर बंटी पिंकी आई आई पिंकी तुम्ही मागे वा। लक्ष्मी थांब हात हात मारो लक्ष्मी लक्ष्मी तू हात मारो तू मागे हो तू आधी मागे हो मागे हो लक्ष्मी नको नको लक्ष्मी थांब थांब लक्ष्मी मी आलोय थांब थांब लक्ष्मी पिंकी बंटी घाबरू नका मी आहे ना घाबरू नका अरे आमच्या पूर्वजाने असे बरेच साप उचलून फेकले तुम्ही काय करू नका लक्ष्मी मी बघतो त्याला मी बघतो मी पकडतो मी पकडतो लक्ष्मी नको नको लक्ष्मी लक्ष्मी नको मी बघतो त्याला बघितलंस मुलांना मी वाचवलं मला बघून पळाला आताही स्वतःभोवती दिवे वळून घ्या हे बघ मला बघून पुरे पुरे लक्ष्मी पुरे अगं नवरा बायको ही संसार रथाची दोन चाकं असतात एक जरी बाजूला झालं किंवा पडलं ना तरी सुद्धा हा रथ ऋतून बसतो आणि म्हणूनच नवरा बायकोनी दोघांनीही हा रथ ओढायचा असतो ओढतच असतो रथ पण ही मागणं खेचत असते म्हणजे ही काकी भांडत असते मी तुम्हीच भांडत असता तू भांडत असते जरा काही मनाविरुद्ध झालं की लगेच तोंड वाकडं करता माझ्या मनाविरुद्ध तुझ्या मनाविरुद्ध होत का तुम्ही भांडत भांडत असते मी भांडत असते विलास राहू दे ही नवरा बायकोची भांडणं कधीच संपणार नाही लक्ष्मीकांत तुम्हाला माहितीये का या लक्ष्मीनं तुमच्या त्या बडवे उकिडवेना पकडून दिलंय आज ते तुरुंगाची हवा खात आहेत काय सांगताय काय म्हणजे मी आरोपातून मुक्त झालो बघितलंस लक्ष्मी सत्याला कधी मरण नसतं बघा तुम्ही आम्ही आमच्या ठरलं सगळी कामं आपण 50-50 करायची सगळी म्हणजे सगळी हो हो अगदी सगळी म्हणजे सगळी तू स्वयंपाक करायचा मी भांडी घासायची मी कपडे धुतले की तुम्ही इस्त्री करायची हा अगं आपण दोनावरच थांबलोय तिसऱ्याची वेळ येईल ना तेव्हा मी 4:30 आणि तू 4:30 तुम्ही म्हणजे आधीच करता नाही ठरलं म्हणजे ठरलं ठरलं म्हणजे ठरलं असं मग चला चला मला मदत करा अहो केवढी कामं पडली आहेत होय ना आजपासून नको उद्यापासून 50-50 झोपले बाबा कधी घरगडी कधी अचारी कहाणी गरीब नवऱ्याची कधी घरगडी कधी अचारी कहाणी गरीब नवऱ्याची कमाल माझ्या बायकोची कमाल माझ्या बायकोची।